सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू लेक्चर। होपफुली तुम्ही कालचं लेक्चर बघितलं असेल। ओके, सो 3D चा आपण टॉपिक सुरू केलेला आहे, वेक्टर आपण कंप्लीट केलाय। आता सांगायची गोष्ट जर झाली तर कसं आहे की वेक्टर मधल्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला 3D मध्ये अप्लाय करायच्या, ठीक आहे। सो आपल्याला ती एक गोष्ट समजून घ्यायची की बाबा आपण जे जे शिकलो ते आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे, असं नाही की आता टेस्ट झाली आता आपण ह्या लेक्चरकडे लक्ष दिलं नाही तरी चालणार आहे, वेक्टरचे कन्सेप्ट आपण मागे ठेवला तरी चालेल, असं करून आपल्याला नाही चालणार। लक्षात घ्या, कालच्याच एक्झाम्पलवरून किंवा कालच्या लेक्चरमधूनच तुम्हाला कळलं असेल की आपल्याला डायरेक्शन कोसाइन जे तुम्हाला आधी शिकवलं ते वेक्टरमध्ये, त्याचंच कसं फर्दर ऍप्लिकेशन आपण डायरेक्शन रेशोज मध्ये बघितलं, कसे ते इंटर रिलेटेड आहेत ह्या गोष्टी बघितल्या। एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर वन ही कंडिशन सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे, तर ही सतत आपल्याला वापरायला लागणार आहे। ही कंडिशन मी तुम्हाला काल समजवली, ठीक आहे। सो आता हे सगळं सांगून झाल्यानंतर कसं आहे की आपल्याला ज्यावेळी एखादी कन्सेप्ट शिकवली जाते आपण ती विसरायची नाही, आपल्याला काय अख्खा 2 वर्ष ती कन्सेप्ट लक्षात ठेवायला लागणार, ठीक आहे। सो काल जे संपलं आपलं, काल जे आपण लेक्चर बघितलं होतं, ओके, सो त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काय आहे की आपण त्या कन्सेप्टच्या वरती प्रॉब्लेम्स पण एखादा दुसरा बघितला होता। आज आपण एखाद्या प्रॉब्लेम वरूनच क्वेश्चन एक घ्यायचं आणि सुरू करायचं लेक्चर, आणि मग आपण लाईन कडे जाऊया जो एक महत्वाचा पॉइंट आहे 3D च्या हिशोबाने, ठीक आहे। सो एक क्वेश्चन बघून घ्यायला पहिला काय त्याला इंटरेस्टिंग गोष्ट आहे। आय राईट द क्वेश्चन, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स, ओके, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स हुज डायरेक्शन कोसाइन सॅटिस्फाय। आता इथे बघा, हुज डायरेक्शन कोसाइन, मी DC's लिहिणार आहे, ठीक आहे, डायरेक्शन कोसाइन सॅटिस्फाय, ओके, सॅटिस्फाय, हँड रायटिंग समजून घ्या बरं। द कंडिशन्स, द कंडिशन्स, ओके, आता कंडिशन महत्वाचे आहेत, बघा एल प्लस एम प्लस एन इज इक्वल टू 0। आता तुम्ही असा विचार करू नका की सर क्वेश्चन मध्ये असं कसं दिलंय, कंडिशन कंडिशन आहे, त्यांनी काही कंडिशन देऊ शकतात। आपल्याला एक स्टँडर्ड कंडिशन माहिती की बाबा त्याचा काहीतरी प्लस केल्यावर 0 देतात त्या स्क्वेअरच्या, पण इथे बघा इथे मायनस देऊन इथे 0 दिले, नाही तुम्ही म्हणाल सर हे असं हे चुकीची कंडिशन आहे। आपल्याला तुम्ही शिकवताना शिकवलं की एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर वन असतो, बरोबर आहे, असतो, क्वेश्चन मध्ये कंडिशन ते देतात ना, आपण काय करू शकत नाही त्या कंडिशनला, आपल्याला काय आहे ते अनालाइज करून थोडंसं पुढे जावं लागणार आहे, ठीक आहे। सो ही पहिली गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे। आता बघा, आता ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट की आपल्याला त्याने अँगल सांगितलं, आता अँगल मला माहितीये कॉस थीटा कसा फाइंड करायचा ना, मला ही गोष्ट तर माहितीये, कॉस थीटा काय बाबा एल वन एल टू प्लस एम वन एम टू एन वन एन टू, ही गोष्ट मला माहितीये, पण त्याच्यासाठी मला कुठेतरी ना डायरेक्शन कोसाइनची गरज आहे, बरोबर आहे। ज्यावेळी डायरेक्शन कोसाइन असतील त्यावेळी 2 लाईन आहेत, बरोबर ना। आता क्वेश्चन पहिला समजून घ्या की हा 2 लाईन मधला अँगल कुठेतरी थीटा आपल्याला विचारलाय, सो एल वन आणि ही जर एल टू लाईन असेल हा थीटा कुठेतरी मला विचारलाय, तर मला ह्याचे DC's माहिती पाहिजे, ओके, आय आयदर नीड टू नो DC's ऑर DR's। सो DC's फाइंड करणं थोडं सोपं पडेल आपल्याला ह्या कंडिशन वरून। सो जर मी या लाईनचे DC's काढू शकलो तर मला हा क्वेश्चन सोडवायला सोपा पडणार, ठीक आहे। सो आता अप्रोच करायचा कसा, आता बघा एक गोष्ट की हे इक्वेशन चांगलं आहे की ह्याला स्क्वेअरिंग आहे, सो आपल्याला कुठे ना कुठे असं वापर करता येईल, पण इथे ह्या इक्वेशनला बघा, इथे जर मी स्क्वेअर केला तर फायदा होईल, बरोबर आहे, ह्या इक्वेशनला जर मी स्क्वेअर केला तर माझा भरपूर फायदा होणार आहे, पण ह्याच्यामध्ये नुकसान काय होईल की ज्यावेळी मी ह्याला जर असंच्या असं स्क्वेअर केलं, म्हणजेच काय की एल प्लस एम प्लस एन होल स्क्वेअर असं जर केलं ना तर प्रॉब्लेम होणार, तर काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे, कारण काय होईल की इथे मला एल एम एनचे टर्म्स भरपूर भेटतील ज्या मला नको आहेत, अनवॉन्टेड टर्म्स आहेत, मला इथे टर्म्स कमी हव्यात, म्हणजे काय की जे म्हणतात ना 2LM 2LN 2MN ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला एवढ्या एक्स्ट्रा नको आहेत, मला नॉर्मल टर्म्स पाहिजे, तर मी काय करू शकतो, तर बेस्ट वे मी काय करणार की बाबा एल प्लस एम प्लस एन जर इक्वल टू 0 दिलाय, आपण काय करूया एल प्लस एम इकडे ठेवूया आणि एनला इकडे घेऊन जाऊया आणि आत्ता स्क्वेअर करूया, ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करून घेऊया, काय होईल एल प्लस एम होल स्क्वेअर आणि इथे मायनस एनचं होल स्क्वेअर, याच्यामुळे काय झालं बघा, याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली की नंबर ऑफ टर्म्स रिड्यूस झाल्या, मला ती गोष्ट फार महत्वाची आहे, नंबर ऑफ टर्म्स माझ्या रिड्यूस झाल्या, काय झालं एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस 2ML, मला ही गोष्ट मिळाली आणि इथे एन स्क्वेअर आहे तसं आहे, ठीक आहे। पण आता इथे एक थोडस आपण ऑब्झर्वेशन केलं तर हा जर एन स्क्वेअर मी इकडे घेऊन आलो एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, ओके, प्लस 2ML इज इक्वल टू इथे मी 0 लिहिलं, तर ह्याची व्हॅल्यू मला माहिती आहे ना, आय नो द व्हॅल्यू ऑफ दिस थिंग, बघा मागच्याच आपल्या ह्याच्यात क्वेश्चन मध्ये त्यांनी इथे कंडिशन दिली की एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर काय आहे तर 0 आहे, म्हणजेच काय जर मी हे इक्वेशन प्रॉपर हे केलं म्हणजे म्हणतात ना युज केलं त्याला तर इथे 0 येईल, म्हणजेच 2ML काय येणार आहे मला 0 भेटणार आहे, म्हणजेच काय झालं की ML काय झालं 0। आता एक बघा, ओके सॉरी, विल ट्राय टू ड्रॉ अ स्ट्रेट लाईन,
आता एम एल जर झिरो आहे तर 100% ह्या इक्वेशन वरून एक गोष्ट कळली पाहिजे, आयदर एम इज झिरो ऑर सो एम एल जर झिरो आहे तर 100% ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला कळते की बाबा आयदर एम विल बी झिरो, म्हणजे एकतर हा झिरो असेल ऑर एल शुड बी इक्वल टू झिरो, बरोबर आहे. मग मी आता काय करणार इथे, मी इथे ट्राय करणार की केसेस बनवतो, ठीक आहे. सो केस वन आपण म्हणूया, केस वन मध्ये जर मी म्हटलं की बाबा एल इज इक्वल टू झिरो, ओके लेट अस कन्सिडर केस वन एल इज इक्वल टू झिरो. आता एल इज इक्वल टू झिरो असेल तर आता हे इक्वेशन बघा, एल एम एन झिरो आहे, बरोबर आहे. म्हणजे एल प्लस एम प्लस एन जर झिरो आहे तर एल झिरो झाला, म्हणजे एम प्लस एन काय झाला इथे झिरो, म्हणजे एम इज इक्वल टू मायनस एन झाला, ठीक आहे. हे महत्वाचं आहे आणि मला ऑब्व्हियसली माहिती आहे एन इज इक्वल टू एन, इतर गोष्ट ऑब्व्हियसली असणारच आहे. सो ही एक गोष्ट झाली, ठीक आहे. आता जर ही गोष्ट मी माझ्या एक स्टँडर्ड इक्वेशन जे मला माहिती आहे, ठीक आहे, द इक्वेशन विच आय नो एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू वन, ह्याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर काय होणार आहे, एल झिरो आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता एम काय आहे, एम इज इक्वल टू मायनस एम चा स्क्वेअर, आणि एम तर एन स्क्वेअर आहेच ऑब्व्हियसली. मग आता हे बघितलं तर काय होणार आहे इथे की एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू वन, म्हणजेच टू एन स्क्वेअर इज इक्वल टू वन, वेअर एन स्क्वेअर इज इक्वल टू वन बाय टू अँड एन इज इक्वल टू, ओके राईट, एन इज इक्वल टू प्लस मायनस वन बाय रूट टू. आता आहे ना, इथे एक गोष्ट सांगतो की प्लस मायनसच्या ऐवजी ना तुम्ही एकच काहीतरी इथे कन्सिडर करा, लिहिताना ऑब्व्हियसली असं लिहा, पण मी काय म्हणतो एकच व्हॅल्यू चूज करूया, मी पॉझिटिव्ह व्हॅल्यू एन ची चूज करतो. आता एन ची जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू चूज केली तर एम काय होईल माझा, मायनस वन बाय रूट टू, कारण का एम इज इक्वल टू मायनस एन ही गोष्ट मला मागच्या पेजवर माहिती आहे, बरोबर आहे. आणि सोबत काय झालं, एल इज इक्वल टू झिरो आहे, म्हणजेच फायनल रिझल्ट जर मी म्हंटल, ओके फायनल रिझल्ट जर मी लिहायचं म्हटला एल एम एन च्या टर्म्स मध्ये तर काय येणार आहे, झिरो, एम काय येणार आहे मायनस वन बाय रूट टू, आणि एन काय येणार आहे वन बाय रूट टू. सो लेट दिस बी माय फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्ट. आता हे आपल्याला कधी भेटलंय हे बघा, ज्यावेळी आपण केस वन पकडली की एल इज इक्वल टू झिरो, पण दुसरी केस काय असणार आहे, एम इज इक्वल टू झिरो असेल, असू शकतो, तर लिहून घेऊया ती पण, बरोबर आहे. केस टू वेअर एम इज इक्वल टू झिरो, नाव अगेन एल प्लस एम प्लस एन इज इक्वल टू झिरो हे मला माहिती आहे. आता एल प्लस एन काय झाला, झिरो झाला, म्हणजे एल इज इक्वल टू मायनस एन झाला, ठीक आहे. जर एल इज इक्वल टू मायनस एन आहे आणि एन इज इक्वल टू एनच आहे ही पण गोष्ट मला माहिती आहे, पुन्हा माझं स्टँडर्ड इक्वेशन एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू वन. बघा किती महत्वाचं इक्वेशन आहे, प्रत्येक वेळी आपण वापरतोय. इथे काय झालं, मायनस एन स्क्वेअर प्लस, आता एम तर ऑब्व्हियसली झिरो आहे, सो झिरो राहिला, हा एन स्क्वेअर राहिला, म्हणजेच टू एन स्क्वेअर इज इक्वल टू वन, म्हणजे एन काय झाला, वन बाय एन स्क्वेअर वन बाय टू झाला, आणि एन झाला प्लस मायनस वन बाय रूट टू, ठीक आहे. आता हे लिहा, पण पुन्हा मी काय म्हणतो एकच चूज करूया व्हॅल्यू पॉझिटिव्ह वाली, जी मला थोडंसं लिहायला बरं पडेल. जर एन इज इक्वल टू वन बाय रूट टू आहे तर एल काय झाला, मायनस वन बाय रूट टू झाला, आणि एम मला माहिती आहे झिरो आहे. मग पुन्हा केस टू च्या हिशोबाने जर मी फायनल रिझल्ट लिहायचा म्हटला, इफ आय टू राईट फायनल रिझल्ट एल एम आणि एन च्या बाबतीत जर लिहायचा म्हटला तर काय होणार आहे की इथे बघा एल पहिला येणार आहे मायनस वन बाय रूट टू, एम येणार आहे झिरो आणि एन येणार आहे वन बाय रूट, ठीक आहे. आता बघा की दोन फायनल रिझल्ट आपल्याला भेटले, दोन फायनल रिझल्ट भेटले, म्हणजेच काय आहे की आता जे आपण डायग्राम स्टार्टिंगला काढण्याचा प्रयत्न केला होता की आपण याला एल वन म्हणूया याला एल टू म्हणूया, आता एल वन एल टू चे डायरेक्शन कोसाइन आत्ता आपण जे काढले ते लिहूया, मायनस वन बाय रूट टू झिरो आणि वन बाय रूट टू, आणि हे जे आहेत ते झिरो मायनस वन बाय रूट टू आणि वन बाय रूट टू, हा जो विषय आहे, बरोबर आहे. सो आता हे काय झाले, डीसीज झाले, बरोबर आहे. मला हेच पाहिजे होते, आय नीडेड डायरेक्शन कोसाइन्स. आता मला माहिती आहे, मला फॉर्म्युला येतो. आता फॉर्म्युला काय होता आठवा, झाला कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू, ओके कलर नंतर चेंज करू, एल वन एल टू प्लस एम वन एम टू प्लस एन वन एन टू, ठीक आहे, आठवत असेल तर बघा फॉर्म्युला. आता त्याच हिशोबाने जर गेलं तर आपल्याला इथे दोन्ही गोष्टी दिसत आहेत, बरोबर आहे. इथे मला हे एल वन एल टू सॉरी एल वन एम वन दिसतंय, एन वन दिसतंय, आणि हे काय होणार आहे तर इथे माझं होणार आहे ते आता लिहून घेऊया, त्याला कन्फ्युजन तुम्हाला होत असेल तर एल वन एम वन आणि हे एन वन झालं आणि हे झालं एल टू एम टू आणि एन टू झालं, करा मल्टिप्लाय बिन दस, ठीक आहे. एल वन झिरो झालं, एम वन इंटू दिस झिरो, बघा मायनस वन बाय रूट टू इंटू झिरो, हा झिरो आला,
जीरो इंटू माइनस वन बाय रूट टू पुनः जीरो आला, वन बाय रूट टू इंटू वन बाय रूट टू क्या आला प्लस वन बाय रूट सॉरी वन बाय रूट टू इंटू वन बाय रूट टू आला, ठीक है। सो ते आलं वन बाय टू, म्हणजे आता तुम्हाला कॉस थीटा माहिती आहे, ठीक आहे। कॉस थीटा तुम्हाला इथे कळला पाहिजे काय येणार आहे, थीटा इज इक्वल टू पाय बाय थ्री, ठीक आहे। सो इन दिस वे यू कॅन सॉल्व युअर क्वेश्चन। आता बघा क्वेश्चन थोडासा लेंदी वाटेल तुम्हाला, आहे पण नाही असं नाही। आता तसं बघितलं तर एवढ्या ह्याच्यात तर आपले चार कन्सेप्ट होतात एवढ्या पेजेसमध्ये, पण तरी पण कसं आहे की गोष्टी अप्लाय कशा करायच्यात हे समजणं गरजेचं आहे। हे जे म्हणतात ना बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत हे सगळं बेसिक आहे। हे तुम्हाला दोन लाईन आहेत दिलेल्या, त्यामध्ये एक थीटा अँगल आहे, आपल्याला एखादी कंडिशन दिली आहे, तर त्याचा वापर करण्यासाठी पहिला व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट। बेसिक व्हिज्युअलायझेशन करणं फार गरजेचं आहे, मगच आपण कुठेतरी पुढे ह्याला इम्प्लाय करू शकतो किंवा अप्लाय करू शकतो, ठीक आहे। त्यानंतर हे करणं गरजेचं आहे की बाबा आपण एखादी कंडिशन जेव्हा अप्लाय करतोय, ठीक आहे, कंडिशन अप्लाय करतोय म्हणजे काय की मला ज्यावेळी एल एम एन तीन गोष्टी जर दिलेल्या आहेत आणि ह्याला जर मी एक्सपांड केलं तर मग काय होणार आहे, खिचडी होऊन जाईल सगळे, आणि त्याचा मला उपयोग होणार आहे का हे पहिले इमॅजिन करा। माझं म्हणणं आहे ते पहिलं स्वतःहून ट्रायआउट करा की बाबा ह्याला जर पूर्ण स्क्वेअर केलं तर फायदा झाला असता, अजिबात नाही, सगळं कॉम्प्लिकेटेड झालं असतं, ओके, मोस्ट ऑफ थिंग्स वुड हॅव बीन कॉम्प्लिकेटेड, ठीक आहे। सो ते करायला इथे मला फायदाच झाला नसता, सो मी थोडस ट्रिक लावली त्याच्यावरती मला गोष्टी मिळाल्या, दोन केस बनवल्या आपण, त्या केसेसवरून आपण थोडंसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे। सो हे जे आपण डीसी फाइंड केले, आता तुम्हाला ह्याला जर आय जे के लावलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली ते त्या ह्याचे डिरेक्शन वेक्टर भेटून जाईल, बरोबर आहे। सो कसं आहे, काय कठीण तर काही नाही आहे, आणि सगळे हे आय जे आय कॅप जे कॅप आणि के कॅप होईल, कारण युनिट वेक्टर बद्दल एलिमेंट वापरले म्हटल्यावर इथे काय असणार आहेत, युनिट वेक्टर आहे। सो त्याच्यामुळे मी हे डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकलो, नाही तुम्ही म्हणाल सर एल वन एल टू झिरो कसा आला, हा झिरो इथे कसा आला, हा वन बाय रूट टू कसा डायरेक्ट लिहिला, तर का लिहिलाय, तर ज्यावेळी इथे मी आय जे के अप्लाय करेन, ओके, वन अप्लाय आय जे के हियर, तर ते आय कॅप जे कॅप आणि के कॅपच असणार आहे, त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही, लक्षात घ्या। कारण काय की आपण एल एम एन बद्दल ज्यावेळी डिस्कशन करतो त्यावेळी आपण युनिट वेक्टर बद्दलच डिस्कशन करतो, हे क्लिअर करून घेत चला, ठीक आहे। सो मला वाटतं एवढं इनफ आहे एखाद्या प्रॉब्लेमवरती डिस्कशन करायला, पण चांगला प्रॉब्लेम होता। कसं आहे, काही प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला खरंच म्हणतात ना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करून देऊन जातात, तर ते प्रॉब्लेम्स अशा टाईपमध्ये येतील। सो चलो होमवर्क म्हणून देणार होतं खरं, पण म्हटलं चलो आपण सोडवून दिलेलं बेटर राहील। आता आपण मेन पॉइंटकडे जाऊया आपल्या, ते म्हणजे लाईन, ओके, जी की कधी इथे स्ट्रेट मला काढता येत नाही, ओके। सो लाईन, आता लाईन बद्दल डिस्कशन करायच्या आधी जर लाईन बद्दल बोलायचं गेलं तर काय, तुम्हाला ही गोष्ट मला वाटतं जेव्हापासून तुम्ही कोऑर्डिनेट ज्योमेट्री हा प्रकार शिकायला लागला तेव्हापासून तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की लाईन काय आहे, त्याचे पॉइंट फॉर्म काय, स्लोप फॉर्म काय। आता नॉर्मली ज्यावेळी मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो की लाईन एखादी ड्रॉ करायची आहे, ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणाल की मला कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे एखादी लाईन ड्रॉ करायला, तर बाबा एक पॉईंट पाहिजे ज्यातून ती पास होते, एक स्लोप पाहिजे म्हणजे मला कुठल्या दिशेने चालले हे कळेल। म्हणजेच काय की ज्यावेळी 2D मध्ये आपण गोष्टी शिकत होतो त्यावेळी जो स्लोप आपण काढत होतो ना तो काय होता, बाकी काहीच नाही, तो म्हणजे विशेष म्हणजे तुमचा डायरेक्शन देणारा एक फॅक्टर होता, हे समजून घ्या। तो स्लोप जो आपण काढला आजपर्यंत 2D मध्ये काढवतो तो सुद्धा एक डिरेक्शन देणारा तुमचा फॅक्टर होता, म्हणजेच मला कळायचं असं असेल पॉझिटिव्ह स्लोप आहे निगेटिव्ह स्लोप आहे, त्या पद्धतीने लाईन जाते मला हे त्यावेळी कळायचं ज्यावेळी माझ्याकडे स्लोप असायचा, पण इथे स्लोपचा विषयच नाहीये, बरोबर आहे। आपण इथे वेक्टर बद्दल शिकतोय म्हटलं इथे थोडासा फरक पडणार आहे, ओके। सो कसं आहे की 2D मध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या, जसं स्लोप पॉईंट फॉर्म आहे किंवा 2 पॉईंट फॉर्म आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे पण बघायच्या। सो आपला पहिला पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे, आता पहिला इथे लिहून घेऊया, इक्वेशन ऑफ बेसिक आहे सगळे, ओके, इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म, आपल्याला हे कार्टेशियन फॉर्म मध्ये घेऊन जायच्या नंतर, कारण आपल्याला जास्त यूज तर कार्टेशियन फॉर्मच होणार, ओके। आता इथे लिहून घेऊया पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू अ वेक्टर, ठीक आहे, पॅरल टू गिव्हन वेक्टर लिहा वेक्टर लिहा काही फरक पडत नाही। म्हणजे इथे त्याने काय दिलंय, एक लाईनचं इक्वेशन काढायचं आहे जे एका पॉईंट मधून पास होते आणि एखाद्या वेक्टरला पॅरल आहे, ठीक आहे। सो जर आता ओके हा जर एक वेक्टर बी वेक्टर पकडला मी, ओके, लेट दिस बी वेक्टर बी, आणि जर एक मी ही लाईन पकडली, ओके, इफ आय कन्सिडर दिस एज अ लाईन, आणि त्या लाईनवरती एक पॉईंट घेतला मी, ओके, दिस पॉईंट इज नथिंग बट पॉईंट ए, ज्याचा पोझिशन वेक्टर ए देऊया, ठीक आहे, आणि
आत्ता मला काय आहे की ह्या लाईनचं इक्वेशन विचारलेलं आहे, ठीक आहे. आता काय नाही, आता तुम्हाला जे नॉर्मली तुम्ही करता तेच करायला इथे सुरुवात करायची आहे. आता इथे बघा, हा वेक्टर आहे, ह्याला पॅरलल हा आहे, इथून एक पॉईंट आहे. आता काय की जसं आत्तापर्यंत आपण शिकत आलो की ज्यावेळी एखादे फिगर ड्रॉ करायचे असेल त्यावेळी लोकस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आता लोकस म्हणजे काय की एखादा पॉईंट ज्याच्यावरती काही रेस्ट्रिक्शन टाकलेले असतात त्या पद्धतीने तो मूव्ह होतो आणि एखादी फिगर जनरेट करतो, बरोबर आहे. आता एखादा सर्कल काढण्यासाठी पण मला एक पॉईंट असेल आणि त्या पॉईंटला मी जर काही कंडिशन दिल्या की बाबा एवढाच रेडियस ठेवून तू फिरायचं आहे गोल, तर तो काय बाबा त्या रेडियसचा एक सर्कल बनवून टाकेल, बरोबर आहे. तेच मी इलिप्स हायपरबोलाला वेगळा बनवला, बरोबर आहे. आपण ह्या पण गोष्टी बघितलेल्या आहेत. आता लोकस जनरली आपण रिप्रेझेंट कशाने करायचो आठवत असेल तर बघा, एच कॉमा के, बरोबर आहे. मग त्या एच के ला आपण काय करू, फायनली जाऊन त्याला एक्स आणि वाय टाकून द्यायचो आणि जे इक्वेशन येईल ते इक्वेशन आपलं असायचं, बरोबर आहे. मग आता ही गोष्ट जर माहिती असेल तर इथे सुद्धा मला एक लोकस पॉईंट कन्सिडर करावा लागेल, एक पॉईंट कन्सिडर करावा लागेल आणि मला त्याच्यावर एक रेस्ट्रिक्शन टाकायला लागेल, ठीक आहे. सो मी ह्याला म्हणतो की आर हा पॉईंट आर आहे आणि याचा पोझिशन वेक्टर आर वेक्टर लिहितो, ठीक आहे. आता मला आर इज इक्वल टू समथिंग, मला आर इज इक्वल टू समथिंग म्हणजेच माझं लाईनचं इक्वेशन मिळवायचं, ठीक आहे. सो आता जर मी ह्या पॉईंटवरती काही कंडिशन टाकल्या, त्या कंडिशन कुठल्या असणार आहेत. मी जर असं म्हटलं या पॉईंटला की दिस पॉईंट, ओके, दिस पॉईंट हॅज अ कंडिशन दॅट इट शुड पास फ्रॉम ए, म्हणजे ह्या ग्रीन लाईन वरतीच तो मूव्ह झाला पाहिजे, ठीक आहे. सो इफ आय क्लोज दिस थिंग, एवढ्याच पट्ट्यात तो मूव्ह झाला पाहिजे ही त्याच्यावर कंडिशन आहे. आणि दुसरं म्हणजे तो बी बी वेक्टरच्या डिरेक्शन मध्येच गेला पाहिजे. बघा मी काय म्हटलं, हा पॉईंट ह्या एच्या ज्या लाईन आहे ह्याच्यावरतीच मूव्ह झाला पाहिजे, म्हणजे तो इकडून इकडून असा मूव्ह होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची दिशा ही बी वेक्टरच्या दिशेनेच असली पाहिजे, त्याच्यात बदल करून चालणार नाहीये, ठीक आहे. सो ते जर मला माहिती आहे तर हा पॉईंट ऑब्व्हियसली आता काय जाणार आहे, ह्याला पॅरलल राहिला, म्हणजे ही अख्खी जी आता लाईन आहे ह्याला ऑब्व्हियसली पॅरलल आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की जर ए आर वेक्टर पकडला तर दोन वेक्टर जे पॅरलल आहेत त्याला मी कसा रिप्रेझेंट करू शकतो, लॅम्बडा, बरोबर आहे. लॅम्बडा बी वेक्टरनी रिप्रेझेंट करू शकतो. आठवत असेल तर बघा, पॅरललची कंडिशन सांगितली होती, दोन वेक्टर पॅरलल असेल तर एक वेक्टर दुसरा लॅम्बडा वेक्टर म्हणून रिप्रेझेंट करू शकतो आपण. लॅम्बडा इन टू, हा लॅम्बडा काही असू शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकतो, काय फरक पडत नाही त्याच्यावरती. हा फक्त कसं आहे की ज्यावेळी निगेटिव्ह येईल त्यावेळी कुठेतरी डिरेक्शनची लाईन उलटी होईल आणि जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा सरळच असणार आहे, ठीक आहे. आता एवढं आल्यानंतर बाकी काय राहिलंच नाही काढायला. ए आर मी कसा काढू शकतो, आर वेक्टर मायनस ए वेक्टर, विषय संपला. आणि लॅम्बडा बी वेक्टर, आता इथे मी काय करणार, ह्याला थोडंसं ओपन केलं तर हा ए इकडे घेऊन गेलो, लॅम्बडा बी वेक्टर प्लस ए वेक्टर. आता मी थोडंसं ह्याला रिअरेंज करून घेतो, लॅम्बडा बी वेक्टर आर वेक्टर, दॅट्स इट. दिस इज नथिंग बट युअर, ओके, रिफाईन, रिफाईनमेंट पाहिजे, असू दे, मॅनेज, ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट युअर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट अँड पॅरलल टू अ वेक्टर. सो हा फर्स्ट पॉईंट आहे आपल्या टॉपिकचा, लाईनचा, की एखाद्या लाईनचं इक्वेशन वेक्टर फॉर्ममध्ये मी कसं लिहू शकतो. आता ह्या लाईनच्या इक्वेशनवरून तुम्हाला काय काय कळतंय किंवा तुम्हाला समजणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ते बघा. हा जो बी वेक्टर आहे ना, हा काय माहिती, हा मला डायरेक्शन देतोय, ठीक आहे. दिस इज गिव्हिंग मी डायरेक्शन, ओके. आता मी जसं म्हटलं की लॅम्बडा पॉझिटिव्ह असो अदरवाईज लॅम्बडा निगेटिव्ह असो त्याचा मला काय फार इम्पॅक्ट पडणार नाहीये, कारण कसं आहे की तो काय आहे की डिरेक्शन फक्त इकडे जी चालले अशी चालले त्याऐवजी अशी येईल, बाकी काय फरक पडणार नाही. तो पॅरलल जो आहे त्या लाईनला तो पॅरलल राहणारच आहे, ओके. सो ह्याच्यामुळे मला डिरेक्शन कळाली आणि हा काय आहे, फिक्स्ड पॉईंटचा काय आहे तर पोझिशन वेक्टर आहे. काय आहे, पोझिशन वेक्टर, ओके. सो ही गोष्ट एवढी कळली तरी मोर दॅन इनफ आहे तुम्हाला की लाईनचं इक्वेशन काय आहे, त्यातून मला जनरेट झालेले कंपोनेंट्स मला काही काय इन्फॉर्मेशन देतात हे एवढं कळणं ह्या पॉईंटमध्ये फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कसं आहे की इथूनच तुमची सुरुवात होते, इथून सुरुवात होते, इथून बेस पडतो तुमचा की बाबा लाईन काय आहे आणि नंतर ह्या लाईनला आपण 3D मध्ये भरपूर फिरवणार आहे आणि आपल्याला पण तो फिरवणार आहे, ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे तो आपण बघून घेऊया. आता बघा, मी आत्ता जेव्हा म्हटलं की हा म्हणतात ना स्लोप पॉईंट फॉर्म आहे त्याचा, हा असं म्हणा की पॅरलल वेक्टर फॉर्म आहे असं म्हणू शकता, ठीक आहे. याच्यात काय फार विशेष नाहीये. आता दुसरा मी काय म्हणू शकतो, तर दुसरा पॉईंट बघूया, पासिंग थ्रू टू गिव्हन पॉइंट्स, पासिंग थ्रू टू गिव्हन पॉइंट्स, म्हणजेच काय की दिलेल्या दोन पॉइंट मधून जर पास होत असेल तर त्याचं इक्वेशन लिहायचं, ठीक आहे. सो ओके, चेंज नाही, थोडस चेंज हवंय, कलर वगैरे जरा करायला हरकत नाही. आपण ए, ओके, हा जर पॉईंट बी आहे, ठीक आहे. इफ दीज आर द गिव्हन पॉइंट्स. आता बघा,
की मला ए आणि बी दोन पॉइंट दिलेले आहेत, ह्याचा पोझिशन वेक्टर काय येणार आहे ए वेक्टर, ह्याचा पोझिशन वेक्टर येणार बी वेक्टर. पुन्हा आता इथे एक गंमत बघा, इथे एक बघणार की गोष्ट काय आहे की तुम्हाला ना इथे अशी लाईन कुठे दुसरी दिलेली नाहीये, म्हणजे काय आहे की तुम्हाला दुसरं असं कुठल्या लाईनच्या हिशोबाने इक्वेशन काढा असं म्हटलेलं नाही. मागच्या ह्याच्यात काय होतं की एक वेक्टर पॅरलल आहे, त्याला पॅरलल एक लाईन आहे, तिचं इक्वेशन काय आहे, म्हणजे काय एक रेफरन्सला काहीतरी गोष्ट दिली होती. इथे असं काहीच दिलेलं नाहीये, इथे जर तसं काही दिलेलं नाही 100% आपल्याला काय आहे की सगळं जे काय ऑपरेशन करायचं आहे ह्या एका सिंगल लाईन वरती करायचं आहे. आणि जो आपल्याला लोकस डिफाईन करायचा आहे, जो मागे पण आपण डिफाईन केला तो आर, इथे मी असा डिफाईन करू शकतो. मी काय म्हटलं चलो दिस इज नाव आर, याला रेस्ट्रिक्शन मी त्यात हा टाकू शकत नाही, एवढंच की बाबा तो ए आणि बी मधून पास झाला पाहिजे, ओके बाकी काही मी टाकू शकत नाही. दिशा काय इकडे पण असू शकते इकडे पण असू शकते, ठीक आहे. सो इथे मला असं काही फार टेन्शन नाही आहे डिरेक्शन कुठल्या याला पॅरलल आहे काय आहे. पण आता इथून आल्यानंतर मला एक गोष्ट कळते की मी काय लिहू शकतो, ए बी वेक्टर इज इक्वल टू, मला काय आता बघा तुम्ही दोन्ही साईडने जाऊ शकता, ए पासून फिक्स पॉईंट पकडा किंवा बी पासून फिक्स पॉईंट पकडा, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते तुमच्यावरती असलं पाहिजे. आता तुम्ही ए बी पकडलं किंवा ए आर पकडा अखंड, ठीक आहे, ए आर अख्खा पकडूया, इज इक्वल टू लॅम्बडा ए बी पकडा, अदरवाइज तुम्ही बी आर पकडा काही चालेल, ए आर जे बी आर लिहा. आपण काय केलं ए आर पकडला एक अख्खा वेक्टर आणि लॅम्बडा ए बी वेक्टर. आता मला माहिती आहे ए आर कसा निघणार, आर मायनस ए वेक्टर आणि इथे लॅम्बडा बी वेक्टर मायनस ए वेक्टर. पुन्हा तेच इकडे मी घेऊन जातो, ओके प्लस ए वेक्टर झाला. आता हे खोलून बिलून कॉमन काहीतरी करायला जाऊ नका, कसं आहे की ही गोष्ट आपल्याला डायरेक्शन देते हे तुम्हाला थोडस लक्षात असायला हरकत नाही आहे, ठीक आहे. नाहीतर काय होतं बरेच जण मुलं ओपन अप करतात आणि बरेच काही करतात, ठीक आहे. सो दिस विल बी युअर इक्वेशन फॉर फ्रॉम ऑफ अ लाईन इन अ वेक्टर फॉर्म पासिंग थ्रू टू फिक्स पॉइंट, ठीक आहे. हे पॉइंट फिक्स आहे, ठीक आहे, आपण हलवू शकत नाही. आता बरेच जण मुलं म्हणतात की सर जसं हा आहे तसं बी घेऊ शकतो का, तर घेऊ शकतो. तुम्ही काय आहे तुम्ही बी आर पकडा वेक्टर, हे आन्सर येऊन जाईल, ठीक आहे. दिस विल नॉट चेंज, दिस विल रिमेन एज इट इज. सो दिस अँड दिस अकॉर्डिंग टू ज्यावेळी तुम्हाला ज्याची गरज असेल त्या पद्धतीने इक्वेशन वापरा. पुन्हा ह्याच्यात सेम हे इन्फॉर्मेशन मला काय देत आहे, डायरेक्शनचे इन्फॉर्मेशन भेटते. हे मला कुठलं इन्फॉर्मेशन देतोय, तर पोझिशन वेक्टर ऑफ फिक्स्ड पॉइंट, ठीक आहे, पोझिशन वेक्टर ऑफ फिक्स पॉइंट, म्हणजे ह्या इन्फॉर्मेशन मला इथे अवेलेबल होतात, हे आपल्याला इथे करणं गरजेचं आहे, ठीक आहे. सो कसं आहे लक्षात घ्या की ह्याला तुम्ही असं म्हणू शकता की टू पॉइंट फॉर्म आहे, हा टू पॉइंट फॉर्म आहे असं म्हणा, काही हरकत नाही आहे, ओके. सो मेजरली तुमचा फोकस जो असला पाहिजे ना तो कशावरती असला पाहिजे की बाबा कसा मी लिहि इक्वेशन कसं डिराईव्ह केलं किंवा ते हे लाईनचं इक्वेशन मिळवलं कसं, म्हणजे तुम्हाला ते बुकमध्ये किंवा मॉड्यूल ज्यावेळी रेफर कराल ना त्यावेळी थोडंसं तुम्हाला जाणवेल अरे हा हे इक्वेशन जे आहे ते सरांनी अशा पद्धतीने आपल्याला डिराईव्ह करायला सांगितलेलं, ठीक आहे. सो हे दोन फॉर्म आहेत, हे इम्पॉर्टंट फॉर्म आहेत. त्याच्यानंतर जो आपण बघणार आहे तो म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म. आता मॅक्सिमम ठिकाणी आपल्याला यूज होणार आहे तो त्या गोष्टीचा युज होणार आहे, पण ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, या लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. सो चलो नेक्स्ट वर्ग काय आहे. सो जसं आपण म्हटलं की कार्टेशियन फॉर्म मध्ये डिस्कशन सुरू करूया. सो पॉइंट लिहून घ्या पहिला चला, ठीक आहे. सो अवर पॉइंट विल बी इक्वेशन ऑफ लाईन्स, इक्वेशन्स ऑफ लाईन, ओके. आता इथे काय येणार आहे कार्टेशियन फॉर्म, ओके कार्टेशियन फॉर्म. आता वेक्टर फॉर्म बघून झाला, आता कार्टेशियन फॉर्म बघायचा आहे. आता याच्यामध्ये फरक काय पडणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे फरक समजून घ्या की वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म मधला फरक, तो एक बेसिक मध्ये इथे एक्सप्लेन करतो. जर मी फॉर्म नंबर वन म्हटलं की एक वेक्टर आहे आणि एक लाईन आहे, एक फिक्स पॉईंट आहे, हा मी वेक्टर काहीतरी बी म्हटला होता, ठीक आहे, हा पॉईंट ए म्हटला होता, ठीक आहे, याला मी कुठेतरी एक आर वेक्टर दिला होता, याचा पोझिशन वेक्टर आर, याचा पोझिशन वेक्टर ए दिला होता, हा आपला वेक्टर फॉर्म मध्ये होता, बरोबर आहे, हा आपला वेक्टर फॉर्म मध्ये होता. आता कार्टेशियन फॉर्म मध्ये गंमत काय होणार आहे की ही जी गोष्ट आहे ना ही मला आयदर इथे मला डायरेक्शन कोसाइन्स लागतील ऑर डायरेक्शन रेशोज लागतील, ठीक आहे. आता डायरेक्शन कोसाइन्स किंवा डायरेक्शन रेशोज जर मी म्हटलं तर डायरेक्शन रेशो काय, एक स्पेशल केस ऑफ डायरेक्शन कोसाइन्स आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ही लाईन आपल्याला लागणार आहे ना, तर हा जो पॉईंट आहे तर ह्या पॉईंटचे मला पॉईंट्स लागतील, म्हणजे काय एक्स वन वाय वन झेड वन असं लिहू शकतो. आणि हा जर पॉईंट मी लिहिला तर ह्याला पण मला रिप्रेझेंट पॉईंट्स मध्ये करावं लागेल, म्हणजे काय एक्स टू वाय टू असं जर लिहिलं आणि झेड टू लिहिलं. हा फरक आहे, हा फरक समजून घ्या की कार्टेशियन फॉर्म आणि वेक्टर फॉर्म मध्ये फरक काय, नाही तर काय होतं की मुलांना ही गोष्टच कळत नाही की अरे फरक काय आहे आणि ते मग असं सेम वाटायला लागतं. कसं आहे कार्टेशियन फॉर्म मध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला इथं पॉईंट्स मिळणार, इथे तुम्हाला पोझिशन वेक्टर मिळणार आहे, ठीक आहे. सो ही जर गोष्ट क्लिअर असेल तर चला सुरू करूया. आता ते रन नाही गेले मी, इथे सुरू करूया आपण. आता आपल्याला एक गोष्ट माहिती होती, ठीक आहे. सो इफ आय वॉन्ट टू रिप्रेझेंट
ठीक आहे, कलर चेंज नाही होते, आपण आहे त्या कलरमध्ये काम चालवून घेऊया. हा जर आता मी ह्याला डी म्हटलं आणि मला डायरेक्शन रेशोज दिलेत, म्हणजे आपण असं म्हणूया इथे पहिला आपण पॉइंट लिहून घेऊया. पॉइंट काय असणार आहे, इक्वेशन ऑफ लाईन, जसं आता तिथे एक होतं की फिक्स पॉइंट मधून आहे, तसं इथे पण काय होणार आहे, फ्रॉम अ पॉइंट अँड विथ, ओके, पॉइंट अँड विथ गिवन डायरेक्शन कोसाइन्स असं म्हणूया, और डायरेक्शन रेशोज असं म्हणूया. ठीक आहे, म्हणजे काय, इक्वेशन ऑफ लाईन फ्रॉम अ पॉइंट आणि विथ गिवन डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन्स. आता इथे बघा, आता जर मी म्हटलं की ही जर एक लाईन आहे, आता हा जर पॉइंट आहे, हा पॉइंट फिक्स पॉइंट ए आहे, ठीक आहे, आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज मला दिले आहेत ए बी सी. ठीक आहे, आता तुम्ही विचार कराल की सर इथे ए बी सीच का, मी असं नाही लिहू शकत का, बाबा एखादी अशी फिगर काढली आणि मी इथे डी ला इक्वल टू लिहू नका एखादी, हे एल एम एन लिहिलं, येस दिस इज ऑल्सो ओके, दिस इज ऑल्सो करेक्ट, हे पण मी पुढे जाऊन एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, सो पहिलाच बेसिक पहिल्याच गोष्टीमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. आपल्याला काय की डायरेक्शन रेशोज दिलेत, ठीक आहे, आता डायरेक्शन रेशोज दिले आहेत, हा वेक्टर आपल्याला डी नाही दिलेला, हा ए दिलाय आणि मी जर इथे आर काढला तर हे पॉइंट झाले. ठीक आहे, हे पॉइंट झाले. मी इथे आता पोझिशन वेक्टर नाही लिहू शकत, लक्षात घ्या, मी कार्टेशियन फॉर्म मध्ये डिस्कशन करतोय, म्हटल्यावर ह्याला मी एक्स वन वाय वन आणि झेड वन म्हणतो आणि ह्याला मी एक्स वाय झेड म्हणतो. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, मला सगळे पॉइंट दिलेले आहेत किंवा डायरेक्शन रेशोज दिलेत, मला जर ह्याला वेक्टर फॉर्म मध्ये घेऊन जायचं असेल, याचे पोझिशन वेक्टर काढायचे असतील, तर मी काय करायला हवं, सिंपल गोष्ट आहे, आय जे के लावून टाकायचे. बघा, जर डी वेक्टर हा जो डिरेक्शन आहे, या डिरेक्शन मध्ये जर डी वेक्टर एक आहे, तर तो कसा येणार आहे, ए आय, ओके, हे सगळे युनिट वेक्टर असणार आहे, बी जे प्लस सी के, झालं, दिस विल बी युअर डी वेक्टर. सिमिलरली मी जर म्हटलं पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए, म्हणून असं लिहिलं आहे, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए जर लिहिलं तर काय नाही, एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के, याच्या पलीकडे काही रिप्रेझेंटेशन आपण करू शकत नाही, सिंपल आहे एकदम. ठीक आहे, सिमिलरली पोझिशन वेक्टर ऑफ आर म्हणूया, पॉइंट आर काय येणार आहे, एक्स एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ठीक आहे, आता बघा ही गोष्ट ना, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की इथे मुलांना बरेच ठिकाणी कन्फ्युजन होतं. आता हे जे डिस्कशन झालं की एखादं बाबा डायरेक्शन रेशोज दिलेत किंवा मला डायरेक्शन कोसाइन दिलेत आणि त्याच्या डिरेक्शन मध्ये मला एक वेक्टरची गरज आहे किंवा एखादा पॉइंट दिलाय, तर त्याचे पोझिशन वेक्टर्स मी कसे काढू शकतो, बिंदास आय जे के लावून टाकायचे, बाकी काही करायचं नाहीये. आता हे सुद्धा बरेच वेळा मुलांना कन्फ्युजन होऊन जातं की नक्की बाबा असं करायचं आहे की नाही, तर यस दिस इज ओके, यू कॅन डू दिस ऑल द टाइम. ठीक आहे, सो ही एक कन्सेप्ट मध्ये एक कन्सेप्ट असं म्हणू शकतो की तुमचे क्लिअर व्हायला इथे हरकत नाहीये. जसं आता मला पोझिशन वेक्टर भेटले, ठीक आहे, नाव आय हॅव गॉट माय पोझिशन वेक्टर, आता मला काही करायचं नाहीये, मला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. माझं इक्वेशन काय होतं, आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅमडा बी वेक्टर. ठीक आहे, आता इथे बीच्या ऐवजी मी काय लिहिलंय, डी लिहिलंय, सो मी तेवढं लिहू शकतो, ओके, आय कॅन राईट डाऊन डी वेक्टर. म्हणजे हे जर माझं इक्वेशन झालं, या सगळ्या गोष्टी मी जर इथे सबस्टिट्यूट करायच्या म्हटल्या तर काय होणार आहे की इझिली मी इथे ह्याचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये लाईनचं इक्वेशन मिळवू शकतो. ठीक आहे, सो जर सबस्टिट्यूशन करायचं म्हटलं तर डी माझ्याकडे आहे, ए माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे ऑब्व्हियसली इथे आर मला भेटणारच आहे कारण की इथे आर पण आहे. ठीक आहे, चलो आपण सबस्टिट्यूट करून घेऊया, काय आहे, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ठीक आहे, ओके, जस्ट अ मिनिट, झेड के असं जर मला दिलेलं आहे, इज इक्वल टू ए वेक्टर, ए वेक्टर माझा काय होता की एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के. ठीक आहे, आणि प्लस लॅमडा इंटू काय होतं, डी वेक्टर, डी वेक्टर माझा काय होता, ए आय प्लस बी जे प्लस सी के. ठीक आहे, आता हे सगळं लिहिल्यानंतर मला माहिती हे सगळं ओपन केलं, हे सगळं ओपन केलं तर आय चे कंपोनंट डिफरंट येतील, जे चे कंपोनंट डिफरंट येतील, सो ते करायला हरकत नाहीये. सो हे एक्स वन आय, ओके, आता हे वाय वन जे प्लस झेड वन के असं लिहिलंय आणि हे काय होणार आहे, लॅमडा ए आय प्लस लॅमडा बी जे प्लस लॅमडा सी के. ठीक आहे, आता इथून मी काय म्हणतो, एकत्र करून घ्या, एक्स वन प्लस लॅमडा ए. ठीक आहे, आता इथे बघा, इथे आपल्याला एक गोष्ट इथे कळायला हरकत नाहीये की जर, ओके, इथे बघा काय करू शकतो आपण, ओके, बरोबर लिहिले ना आपण एक्स वन, ठीक आहे, असं करू शकतो. अदरवाईज आपण आहे ना, अदरवाईज आपण ह्याच्यात काय करूया की बेटर राहील की हे असं ओपन करण्यापेक्षा आहे ना, हा ए तिकडेच घेऊन जाऊया, कारण मला ना फायनली कुठे लॅमडाच्या व्हॅल्यूला पोहोचायचं आहे, इथून पण जाता येईल मला, पण काय होणार आहे की थोडंसं कॉम्प्लिकेटेड जास्त होईल ती गोष्ट. ठीक आहे, सो मी काय करतो, ह्या ए ला इकडेच घेऊन येतो, म्हणजे हे सगळं मायनस करून घेतो, एक्स वन आय, ओके,
प्लस वाय वन जे प्लस जेड वन के हे सगळं माइनस करतो आणि ह्याला इथेच ठेवतो. ओके याला मी काय करतो इथेच ठेवून देतो, याचा मला कुठे ना कुठे पुढे उपयोग होईल. ठीक आहे, सो हे इथेच ठेवलं. आता इथे काय येणार आहे बघा, एक्स मायनस एक्स वन. आता इथे तुम्ही सेपरेट करा, एक्स मायनस एक्स वन आय प्लस वाय मायनस वाय वन जे ओके प्लस झेड मायनस झेड वन के. आता युनिट वेक्टर देत बसा, ते खिचडी होऊन जाते सगळी, मी देत नाही ते. सो लॅमडा ए आय प्लस लॅमडा बी जे प्लस सी के. ओके लॅमडा सी के. ठीक आहे, आता हे जे मला इथे मिळालेलं आहे, आता एक गोष्ट मला कळते की आता मी हे कम्पेअर करू शकतो आय आय वगैरे, बरोबर आहे. म्हणजे एक्स वन एक्स मायनस एक्स वन इज इक्वल टू काय झालं, लॅमडा ए. ठीक आहे, त्यानंतर इथे लिहितो वाय मायनस वाय वन इज इक्वल टू लॅमडा बी आणि झेड मायनस झेड वन इज इक्वल टू लॅमडा सी. ठीक आहे, आता ही गोष्ट जसं इथे मी सॉल्व्ह करत होतो इथून पण मिळाली असती आपल्याला, पण हे जास्त सोपं पडतं की आपण जे हे लिहितो ना इक्वेशन आर इज इक्वल टू बी, आता बी च्या ऐवजी डी लिहिले आपण, हे सोडवताना जर आपण असं केलं ना आर मायनस ए इज इक्वल टू लॅमडा डी, तर आपल्याला सोपं पडेल. ठीक आहे, सो हे आपण इथे फॉलो केलेलं, बाकी हे वेगळं केलं नाही. आता याच्यावरून मला एक माहिती आहे लॅमडा काय भेटेल, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए. इथे काय भेटेल लॅमडा इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन बी, आणि इथे काय भेटेल झेड लॅमडा इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन सी. नाव आय कॅन इक्वेट ऑल द लॅमडाज, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल माझं इक्वेशन, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन बी इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन सी. ठीक आहे, आता ह्या इक्वेशनची सवय पाडून घ्या. ओके ह्या इक्वेशनची सवय ठेवा की हे इक्वेशन आता कायम आपल्याला इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट वेन डायरेक्शन कोसाइन ऑर डायरेक्शन रेशोज आर गिवन इज दिस. सो हा फॉर्म लक्षात ठेवा, इथे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी असं काही दिसत नाही. सो ह्या फॉर्मची सवय ठेवली तर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे, आता जसं मी मागे म्हटलं की तुम्ही जर म्हटलं की सर हा जो डी तुम्ही म्हटला ह्याला जर एल एम एन लिहिलेलं असतं तर काय फरक पडला असता का, अजिबात नसता पडला. काय झालं असतं, एबीसीच्या ऐवजी काय आलं असतं, एल एम एन आलं असतं. ठीक आहे, बघा इथे काय होणार आहे, एक्स मायनस एक्स वन अपॉन एल, वाय मायनस वाय वन अपॉन एम, आणि झेड मायनस झेड वन अपॉन एन. सो दिस कॅन ऑल्सो डू, दिस कॅन ऑल्सो डू. हे डायरेक्शन रेशोज दिले असतील तर आणि हे डायरेक्शन कोसाइन्स दिले असतील तर काय फरक तर पडत नाही. एक लक्षात ठेवा, आता कसं आहे हे एल एम एन मधील लक्षात ठेवा थोडं कठीण जातं, म्हणून काय मी सजेस्ट करतो की हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, यू रिमेंबर दिस इक्वेशन, हे सोपं पडतं, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए, वाय मायनस वाय वन अपॉन बी, झेड मायनस झेड वन अपॉन सी. हे थोडं लक्षात ठेवायला आपल्याला जास्त सोपं पडतं, म्हणून मुद्दा मग हे इक्वेशन पहिला लिहिलंय, नाहीतर विथ एलिमेंट सुद्धा आपण ह्या गोष्टी प्रूव्ह करू शकलो असतो इझिली. ठीक आहे, सो बघा आपल्याला महत्वाचं म्हणजे ह्याच्यातून काय समजून घ्यायचं आहे की कार्टेशियन फॉर्म मध्ये पहिली गोष्ट काय की आपल्याला पॉईंट्स दिलेले असतील. ठीक आहे, आपल्याला इथे काय पोझिशन वेक्टर नाही, आपल्याला पॉईंट्स दिलेले असतील. त्यानंतर आपल्याला डायरेक्शन रेशोज और डायरेक्शन कोसाइन दिलेले असतील आणि ए आणि आर पॉईंट जो आपण आहे सेम, सगळे रेस्ट्रिक्शन वगैरे सगळं सेम की त्या पॉईंटला एक रेस्ट्रिक्शन आहे की जे डायरेक्शन रेशोज दिले त्याच दिशेने त्यांनी जायचं आहे, ए आणि आर ह्याच लाईन मध्ये त्यांनी फिरायचं आहे, एवढं सगळं 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 सेम. जसं आपण वेक्टर इक्वेशन मध्ये लिहितो ना ए टू झेड गोष्ट सेम, फक्त काय फरक पडला इथे मला पॉईंट मिळालेत ना की मला कुठले पोझिशन वेक्टर भेटले. पण काय हरकत नाही, आय कॅन राईट डाऊन पोझिशन वेक्टर ऑफ डी, पोझिशन वेक्टर ऑफ ए, पोझिशन वेक्टर ऑफ आर. ते झाल्यानंतर कॉमन फॉर्म्युला आहे तो अप्लाय करायचा, फक्त सॉल्व्ह करताना हा ए वेक्टर इकडे घेऊन आलो आणि हा लॅम्बडा डी तिकडे टाकला. आता याच ऐवजी काय झालं असतं की तुम्ही इथे जरी ए घेऊन सोडवलं असतं तरी तुमचं आन्सर आलं असतं, पण ते कॉम्प्लिकेटेड झालं असतं. ठीक आहे, सो दिस वन आफ्टर दॅट दिस अँड दिस अँड फायनली वेन आय गेट लॅम्बडा आय कॅन इक्वेट ऑल द लॅम्बडा अँड दिस विल बी माय फायनल इक्वेशन, दॅट इज इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म वेन वेन इट पासेस थ्रू अ फिक्स पॉईंट अँड डायरेक्शन रेशोज दिलेले असतील त्यावेळी किंवा डायरेक्शन कोसाइन दिलेले असतील त्यावेळी हे. आता याची सवय ठेवा, ह्याचे आपल्याला पुढे भरपूर उपयोग येणार किंवा हा आपल्याला लागणार आहे सतत, ह्याची सवय असणं फार गरजेचं. आता हे झालं, आता आपण दुसरा पॉईंट जो बघितला होता, काय बघितला होता की इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, ओके पासिंग थ्रू टू पॉइंट्स. आता ही गोष्ट आपण बघितली होती, बरोबर आहे. आता इथे काय बदल होणार आहे, आता इथे जर काय वेगळा असं बदल होईल असं तुम्हाला वाटतंय, बघा ही लाईन जर मी काढली, हा ए म्हटलं, हा बी ऍज युजुअल म्हटलं आणि हा आर जर मी म्हटलं, आता इथे काय फरक पडणार आहे, तर इथे मला पॉईंट्स दिले असेल. आता तुम्ही याला काय म्हणू शकता, एक्स वन वाय वन झेड वन म्हणा. ठीक आहे, याला तुम्ही एक्स टू वाय टू आणि झेड टू म्हणा आणि ह्याला तुम्ही म्हणा एक्स वाय आणि झेड. ठीक आहे,
सो हे तुम्हाला ऑब्विसली कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे म्हटलं हे असंच कुठेतरी बघायला मिळणार आहे. आता याच्यावरून आपल्याला इक्वेशन माहिती होतं ना, आपल्याला इक्वेशन सोपं आहे, आपल्याला इक्वेशन माहिती होतं की आपण काय लिहिलं होतं की बाबा ए आर इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण ए बी लॅमडा ए बी असं लिहिलं होतं. ठीक आहे, आता याच्यावरून मी जावं का म्हणजे पुन्हा मी ए चं पोझिशन वेक्टर लिहिणार इथे. ठीक आहे, सो पोझिशन वेक्टर ऑफ ए जर मी लिहिलं तर ते काय येणार आहे एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के. ठीक आहे, सिमिलरली इफ आय राईट पोझिशन वेक्टर ऑफ बी तर ते काय येणार आहे एक्स टू आय प्लस वाय टू जे प्लस झेड टू के. आणि तेच जर एक मी आर वेक्टर जो आहे तर तो लिहिला इथे, आता आर इथे आपण कॅपिटल लिहूया तो पोझिशन वेक्टर वाटेल तुम्हाला. ठीक आहे, सो पोझिशन वेक्टर ऑफ आर जर मी लिहायचं म्हटलं तर तो एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असं लिहिणार. ठीक आहे, मी हे सगळं लिहिन ह्याच्यामध्ये मला काही प्रॉब्लेम नाही आहे, हे सगळं तर लिहायला पाहिजेच, पण ह्याच्यामुळे मला सगळं परत तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्याच पद्धतीने सोडवायला पाहिजेत का असं आहे का, किंवा ह्याच्यात मी आता पुन्हा फॉर्म्युल्यामध्ये सगळं सबस्टिट्यूट करू आणि सोडवू आणि मिळव, गरज नाही आहे. थोडासा इथे स्मार्ट विचार करा की महत्वाचं काय आहे की दोन पॉईंट दिलेत पण मला ना कुठेतरी डिरेक्शन रेशोज पाहिजे, तिथे डिरेक्शन रेशोजची मला गरज आहे तर मी तो फॉर्म किंवा डायरेक्शन मला त्याच्यातली मिळू शकते. मग डायरेक्शन रेशो मी काढणार कसे हा मोठा प्रश्न आहे. डीसीज किंवा डीआरस मी काढणार कसे, तर डीआर काढण्यासाठी काय नाही ए आणि बी च्या कोएफिशियंटला तुम्ही सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचं एक्स एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन आणि काय येणार आहे झेड टू मायनस झेड वन. हे लिहिलं की तुम्हाला आता बघा मागचे इक्वेशन आपण लिहिलं तर हे ए बी काय रिप्रेझेंट करत होते ए बी सी, तर डायरेक्शन रेशोज रिप्रेझेंट करत होते. जर असं असेल तर मी अख्खं इक्वेशन जे माझं आहे लाईनचं ते ऍज इट इज लिहू शकतो. त्याच्याऐवजी फक्त मला काय लिहावं लागेल ए बी सी च्या ऐवजी ए बी आणि सी ह्या व्हॅल्यूज टाकायला लागतील. म्हणजे इक्वेशन चेंज होऊन काय येणार आहे तुमचं एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. सो हे इक्वेशन तुम्हाला बघायला भेटेल. दिस इज नथिंग बट युअर इक्वेशन ऑफ अ लाईन इन टू पॉईंट फॉर्म असं म्हणू शकता. ओके, कार्टेशियन फॉर्म मध्येच आहे पण आपलं नॉर्मल टू डी मध्ये जर बोललो तर टू पॉईंट फॉर्म मध्ये असं दिसेल. सो इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट इन अ कार्टेशियन फॉर्म विल बी गिवन इन दिस वे. ठीक आहे, सो कसं आहे की तुम्ही याच्यावरून पण सोडवू शकता, माझं म्हणणं नाही याच्यावरून पण सोडवू शकता, हे असंच काहीतरी तुम्हाला मिळणार आहे. ट्राय करा, माझं म्हणणं आहे बघा याच्यावरून तुम्हाला सेम इक्वेशन मिळणार आहे का. आता हे इक्वेशन होतं, तुम्ही ऑब्व्हियसली ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून बघा. आता हे जे इक्वेशन आपण मिळालं आहे ए, तुम्ही सोडवताना असं करून घ्या आर मायनस ए करून घ्या इज इक्वल टू लॅमडा इन टू बी मायनस ए, हे करून बघा. आता बी माहिती आहे ए माहिती आहे सगळे माहिती आहेत, तुम्हाला येऊन येऊन हे फायनल आन्सर हेच दिसणार आहे, बाकी हे दिसणार नाही. पण कसं आहे की डायरेक्शन कोसाइन्स किंवा डायरेक्शन रेशो जर मला दिलेले नव्हते तर मी कसे फाईंड केले, तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट इथे तुमचा एक कन्सेप्टमध्ये कन्सेप्ट एक कव्हर झाली की बाबा एक लाईन दिले ए आणि बी दोन पॉईंट आहेत फिक्स पॉईंट, त्याच्यावरती एक आर मी एक पॉईंट असा एक लोकस टाईप डिफाईन केला ज्याच्यावर मी काही रेस्ट्रिक्शन टाकले आणि मला डायरेक्शन रेशोजची जर गरज होती मी या दोघांमध्ये फक्त सबस्ट्रॅक्शन केलं. आय हॅव सबस्ट्रॅक्टेड किंवा बी मायनस ए करून घेतलंय, बाकी मी वेगळं काही केलं नाही आणि मला माझ्या डायरेक्शन रेशो ऑफ अ लाईन असं म्हणा ऑफ लाईन इथे मला मिळालं. ठीक आहे, सो रिमेंबर दिस पॉईंट ऑल्सो की जर असं असेल आणि मला डायरेक्शन रेशोजची गरज आहे तर मी ही गोष्ट इथे करू शकतो. सो दॅट विल बी युअर इक्वेशन. आता दोन इक्वेशन झाले ऑब्व्हियसली, चला एखादा क्वेश्चन याच्यावरती बघून टाकूया काय आहे बघूया क्वेश्चन. ओके, फाइंड द इक्वेशन, ऑब्व्हियसली तेच असणार आहे फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन ऑब्व्हियसली. ओके, स्ट्रेट लाईन, ओके नुसता लाईन नाही तर स्ट्रेट लाईन एस एल. ओके, लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स, पासिंग थ्रू पॉइंट्स. आता पॉइंट्स दिलेले बघा इथे पॉइंट दिलेले आहेत. ठीक आहे, काय दिले आय प्लस टू जे प्लस थ्री के वेक्टर फॉर्म मध्ये दिले अँड बी इज इक्वल टू टू आय मायनस जे मायनस के. ठीक आहे, आता सरळ सरळ मला इथे दिसतं हे वेक्टर फॉर्म मध्ये दिले म्हणजे पोझिशन वेक्टर दिलेले आहेत मला. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, मला वेक्टर फॉर्म इथे अप्लाय करावा लागेल. बिंदासपणे ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. आता वेक्टर फॉर्म मला माहिती आहे आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅमडा बी वेक्टर. आता हा ए वेक्टर पोझिशन पकडा, हा बी वेक्टर पकडा, झालं काम तुमचं. ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे, लिहून घ्या आय प्लस टू जे प्लस थ्री के आणि इथे काय येणार आहे प्लस लॅमडा इन टू टू आय मायनस जे मायनस के. आता काही नाही, हे ऍड करून घ्या आणि तुमचं तुम्हाला ओके ओके. आता इथे तुम्ही ओपन करायची काही गरज नाही, ओके ऍड करायची गरज नाही, आपल्याला इथे काही कम्पेअर नाही करायचं, हेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, आता जसं मी
कसं आहे फ्लो मध्ये आपण अशा पद्धतीने विचार करतो, अरे नाही हे आता दिसतंय ना लॅम्बडा ओपन करूया ऍड करूया, नको अजिबात करायचं नाही, हेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे, ठीक आहे. सो विथ द फ्लो थोडासा विचार करून पुढे जायला हरकत नाही आहे. सो डोंट ओपन दिस थिंग, दिस विल बी युअर आन्सर ऑर इक्वेशन ऑफ लाईन फॉर दिस क्वेश्चन, ठीक आहे. आता हे जर दिलेलं आहे, ह्या क्वेश्चनलाच अजून जर आपण बदल केला, ह्याच क्वेश्चनला थोडासा अजून आपण बदल करून लिहूया, सेम क्वेश्चन लिहूया, ओके. फाईन इक्वेशन ऑफ लाईन, ओके ओके. आता स्ट्रेट लाईन, ठीक आहे, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू, क्वेश्चन मी बदलतोय, काय केलं मी इथे ए ला मी काय लिहिले पॉईंट केले होते 1, 2 आणि 3 लिहिले, इथे बी ला काय लिहून टाकलं मी 2 - 1 आणि -1 असंच होतं ना, 2 - 1 आणि -1, ठीक आहे. आता इथे काय झालं, इथे मला वेक्टर फॉर्म नाही, इथे मला कार्टेशियन फॉर्म युज करायला आहे. आता कार्टेशियन फॉर्म मला माहिती आहे, आता दोन पॉईंट मधून पास होणार लाईनचा x - x1 upon x1 - x2 इज इक्वल टू y - y1 upon y2 - y1 आणि इज इक्वल टू z - z1 upon z2 - z1. मला हा आता हे गोष्ट एक कळून समजायला पाहिजे की बाबा इथे आपण वेक्टर फॉर्म वापरला तो आपण बाबा इथे दोन पॉईंट दिलेले होते तरी हा पहिलाच फॉर्म वापरलाय की एका पॉईंट मधून फिक्स पॉईंट मधून ते जात आहे वगैरे अशा पद्धतीने, ठीक आहे. सो ओके ओके, 2 पॉईंट दिलेले आहेत ना, सो सॉरी सॉरी बाय मिस्टेक, ठीक आहे, बरोबर आहे. इथे तुम्हाला हा फॉर्म नाही, दोन पॉईंट आहेत. आता सिंगल पॉईंट असता तर गोष्ट वेगळी होती, इथे तुम्हाला b - a वापरावं लागेल, सॉरी. ओके, लेट अस करेक्ट दिस थिंग, ओके. कसं आहे की ऑब्विसली दोन पॉईंट, 2 पॉईंट फॉर्म वापरावा लागेल ना की सिंगल पॉईंट फॉर्म, ठीक आहे. सो इथे काय येणार आहे, b - a आल्यावर काय होणार आहे, तुम्ही इथे चेंज करून घ्या तेवढा, 2 - 1 म्हणजे आय, ओके, -1 + 2 म्हणजे प्लस, म्हणजे काय झालं -1 - 2 म्हणजे -3 जे आणि -1 - 3 - 4, ठीक आहे, -4k, ओके. सो नाव इट इज करेक्ट, ठीक आहे, नाव इट इज करेक्ट. आता बरोबर आहे की एक पॉईंट दिलेला मला ए दिलेला, त्यानंतर मी इथे बघतोय तर मला इथे b - a घ्यायला पाहिजे होता, तो मी काय केला चुकून इथे फक्त बी घेतला. सो थोडस केअरफुली आपण गोष्टी सोडवायला हरकत नाही, इट कॅन हॅपन, ठीक आहे. सो नो दिस इज युअर करेक्ट आन्सर, ठीक आहे. सो जर तुम्ही पकडला असेल सोडवताना तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला पटकन गोष्ट कळलेली आहे की दोन पॉईंट होते म्हटल्यावर इथे थोडासा बदल असणं गरजेचं होतं, ठीक आहे. सो आता ही गोष्ट झाली. आता हे कार्टेशियन फॉर्म ऑब्व्हियसली आपण 2 पॉईंट फॉर्म मध्ये लिहिलंय, इथे प्रॉपर लिहिलंय. आता इथे काय होणार आहे, x - x1, आता हे x1 y1 z1 हे झालं, म्हणजे x - 1 इज इक्वल टू y - 2 इज इक्वल टू z - 3. आता ही गोष्ट झाली. आता x2 म्हणजे 2 - 1 इथे काय झालं, -1 - 2 आणि इथे झालं -1 - 3. सो हे काय होणार आहे, x - 1 upon 1 इज इक्वल टू y - 2 upon -3 आणि z - 3 upon -4. आता बघण्यासारखी गोष्ट काय आहे, आता इथे बघा 1 - 3 आणि 4 आहे, -4 इथे बघा 1 - 3 आणि -4, म्हणजे जो डिरेक्शन देणारी गोष्ट आहे ती आपल्याला माहिती आहे की लॅम्बडा सोबतची जी गोष्ट असते ती काय देते आपल्याला, डायरेक्शन, ठीक आहे. सिमिलरली आपल्याला माहिती आहे की इथे जे आपण एबीसी लिहितो ते काय देतात आपल्याला, एबीसी जे काय लिहिलेलं किंवा LMN जे काय लिहिलं होतं हे आपल्याला काय देतात, डायरेक्शन देतात, ठीक आहे. सो ही कॉमन एक गोष्ट बघू शकता की जे डिनॉमिनेटर्स आहेत इथे ते तुम्हाला डायरेक्शन देणार आहेत आणि इथे जे लॅम्बडा सोबतच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला डायरेक्शन देणार आहेत. सो फरक तर काय पडत नाही, दोन्ही गोष्टी तुम्ही सिमिलॅरिटी इथे बघू शकता. आणि जे 1, 2, 3 इथे आहे तर इथे पण 1, 2 आणि 3 तुम्हाला इथे वरती बघायला मिळेल. सो काय कठीण नाही आहे, फक्त कसं आहे क्वेश्चन बदलला ह्याला आता फार सिम्प्लिफाय वगैरे करत बसू नका, एवढं आहे हेच आन्सर आहे आपलं, ह्याला काय फार सिम्प्लिफाय करायची गरज नाहीये. जर असेल ऑप्शन मध्ये तर ठीक, नाही तर काही हरकत नाहीये, ओके. सो याला पण सिम्प्लिफाय नाही करायचे, नाहीतर यू हॅव टू सिम्प्लिफाय दिस थिंग. बट हे लक्षात ठेवा की इफ वी हॅव दिस देन यू हॅव टू सॉल्व्ह इट बाय, इफ 2 पॉईंट्स आर देअर यू हॅव टू फॉलो दिस फॉर्म्युला, आणि सिंगल पॉईंट असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ठीक आहे. सो एक ओव्हरलुक जर केलं तर बघा, आता हा सिंगल जेव्हा दिला असेल त्यावेळी यूज करायचा आहे, 2 पॉईंट जसे आता दिलेले त्यावेळी हा यूज करा. आता कार्टेशियन फॉर्म मध्ये ज्यावेळी 1 पॉईंट दिलेला असेल तर हे यूज करा आणि 2 पॉईंट दिलेले असेल तर हा फॉर्म्युला यूज करा, ठीक आहे. सो दिस क्वेश्चन ह्याला दोन्ही याच्यात आपण बघितलं, वेक्टर फॉर्म मध्ये पण बघितलं आणि इथे आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये पण ह्याला चेकआउट केलं, ठीक आहे. सो दिस विल बी युअर आन्सर फॉर कार्टेशियन फॉर्म. सिमिलॅरिटी पण दाखवले की डायरेक्शन कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये डायरेक्शन आहे, सगळ्या गोष्टी. कसं आहे, एक दोन प्रॉब्लेम जे घेतो ना त्याच्यावरती डीपली थोडंसं फोकस करा, म्हणजे तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. आपण ऑब्व्हियसली लेक्चर घेणारच आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवरचं, पण याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट भरपूर कव्हर झाल्या पाहिजे, ठीक आहे. सो चलो नेक्स्ट बघूया काय आहे. सो आता जेवढं डिस्कशन झालं त्याच्यावरती आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण काय असणार आहे, ठीक आहे. होपफुली इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील. नेक्स्ट पॉईंट आहे अँगल्स
ओके अँगल, अँगल्स ना अँगल बिटवीन, ओके थोड़ा असा घेऊया लिहून, थोड़ा क्लियर होऊन जाईल, अँगल बिटवीन लाइन्स, ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज अँगल बिटवीन लाइन्स. आता अँगल बिटवीन लाइन्स म्हटल्यावर आपल्याला थोडंसं एक गोष्ट माहिती आहे, कल्पना माहिती आहे, कॉस थीटा आपण लिहितो, बरोबर आहे. सो इथे पण आपण थोडंसं त्याच लॉजिकनी इथे पुढे जाण्याचा एक प्रयत्न करणार आहे आपण, ठीक आहे. सो ह्याला मी असं म्हणतो लाईन वन म्हणूया, याला लाईन टू म्हणूया. ओके आता लाईन वन आणि लाईन टू म्हटलं, पण आता लाईन वनचं इक्वेशन मला आता कार्टेशियन मोडमध्ये मी कसं लिहितो, मला ते माहिती आहे ना, एक्स मायनस एक्स वन, ओके बरोबर आहे, अपॉन ए वन म्हणूया. आता आपल्याला दोन लाईन आहेत ना, म्हणून आपण इथे ए वन म्हणूया. इथे एक्स मायनस एक्स टू अपॉन बी वन, आणि इथे एक्स मायनस एक्स थ्री अपॉन सी वन. सिमिलरली लाईन टूचं जर इक्वेशन मी लिहायचं म्हटलं तर ते काय होणार आहे, एक्स मायनस एक्स टू, बरोबर आहे, कारण की एक्स वन आणि एक्स टू आपण असं म्हटलेलं आहे, ठीक आहे, लाईन आपण असं म्हणूया. आणि दुसरं इथे ए टू म्हणूया, आता दोन लाईन आहेत म्हणून, ओके ओके सॉरी सॉरी सॉरी, वाय टू वाय वन, ओके. सो इथे वाय वन आणि इथे झेड वन असलं पाहिजे, आणि इथे वाय टू अपॉन बी टू, आणि इथे वाय सगळं, ओके ओके ओके, वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन, वाय मायनस वाय टू, झेड मायनस झेड टू अपॉन सी टू, ठीक आहे. आता हे जर दोन लाईनचे इक्वेशन आहेत तर ऑब्व्हियसली कुठल्या तरी पॉईंट मधून पास होत आहे. सो जर मी म्हटलं एल वन ही एक लाईन ए पॉईंट मधून पास होते, ज्याचं एक्स वन वाय वन आणि झेड वन असं पॉईंट आहे, आणि एल टू ला पॉईंट मी म्हणतो बी मधून पास होतोय, ज्याचं एक्स टू वाय टू आणि झेड टू असा पॉईंट आहे. आता हे मला ज्यावेळी कळतं त्यावेळी एक मला इथे अजून गोष्ट कळते की याचे जे डायरेक्शन रेशो आहेत, एल वनचे डायरेक्शन रेशो जर आहेत, जर मी इथे लिहायचं म्हटलं डी आर, तर काय आहेत, ए वन बी वन आणि सी वन, आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज काय, ए टू बी टू आणि सी टू, ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता एल टू साठी ए टू बी टू आणि सी टू आहे, एल वन साठी ए वन बी वन आणि सी वन. आता हे जर मला इथपर्यंत कळलेलं आहे गोष्ट, तर एक लक्षात घ्या की जर हा अँगल थीटा आहे आणि ह्याला मला फाइंड करायचं असेल, तर याच्या अलॉंग जर मला एक वेक्टर भेटला आणि ह्याच्या अलॉंग जर एक मला वेक्टर भेटला, जसं की आपण डी वन म्हणूया, डी वन वेक्टर भेटला, आणि ह्याच्या अलॉंग जर मला डी टू वेक्टर भेटला, ओके डी टू वेक्टर भेटला, तर माझं कामच संपलं. कारण काय, मला माहितीये मग कॉस थीटा अप्लाय करायला काही कठीण नाहीये, मग डी वन आणि डी टू मला माहिती आहे जर डायरेक्शन रेशोज दिले तर त्याला आय जे के लावून टाकला, ए वन आय प्लस डी वन जे प्लस सी वन के, तर झालं, तो त्या डायरेक्शनच्या अलॉंग एक वेक्टर झाला. सिमिलरली ए टू आय प्लस बी टू जे प्लस सी टू के, हे पण मला माहिती आहे. आता ही गोष्ट मागेच आपण डिस्कस करून झालेली आहे. आता एवढं जर माहिती असेल तर पुढचं जर काहीच कठीण नाही आहे. कॉस ऑफ थीटा आपल्याला माहिती आहे, डी वन डॉट डी टू अपॉन डी वन आणि डी टू, ही गोष्ट जर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो डी वन डॉट डी टू येणार काय आहे, की ए वन ए टू, आता मला माहिती आहे ए वन एल वन इथे, आता बघा एल वन एल टू वेगळी गोष्ट आहे, ए वन ए टू मी डायरेक्शन रेशो सोबत बोलतोय. सो इथे काय येणार आहे, ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू अपॉन, ओके अपॉन मॅग्नेट्यूड मध्ये तुम्हाला माहिती आहे, ए वन स्क्वेअर प्लस बी वन स्क्वेअर प्लस सी वन स्क्वेअर, आणि इथे ए टू स्क्वेअर प्लस बी टू स्क्वेअर प्लस सी टू स्क्वेअर, ठीक आहे, हे सगळं अंडर रूट मध्ये सिंपल. सो हे झालं तुमचं कॉस ऑफ थीटाचं, म्हणजे इक्वेशन सॉरी अँगल बिटवीन टू लाईन्स कॉस थीटा विल बी दिस थिंग. सो एल वन एल टू दोन लाईन पकडले, ए वन ए टू आणि ए वन बी वन आणि सी वन एकाच्या डायरेक्शन रेशो, ए टू बी टू आणि सी टू दुसऱ्याच्या डायरेक्शन रेशो असं असेल तर या पद्धतीने इक्वेशन मिळेल. आता जर हेच डायरेक्शन कोसाईन असते म्हणजे एल एम एन असते तर काय झालं असतं, इथे काय चेंजेस झाले असते बघा. सगळ्यात मोठा फरक तर काय पडला असता, की इथे एल वन एल टू आलं असतं, इथे एम वन एम टू आलं असतं, आणि इथे एन वन एन टू आलं असतं, ठीक आहे, एन वन एन टू आलं असतं. पण मॅक्सिमम जो इफेक्ट पडला असता ना तो डिनॉमिनेटरवर पडला असता, कारण काय झालं असतं, एल वन स्क्वेअर प्लस एम वन स्क्वेअर प्लस एन वन स्क्वेअर, आणि इथे पुन्हा काय झालं असतं, एल टू स्क्वेअर प्लस एम टू स्क्वेअर प्लस एन टू स्क्वेअर, ठीक आहे. आता याच्यामुळे बिंदासपणे तुम्हाला माहिती आहे हे इक्वेशन तुम्ही आत्ता पण वापरून झालं आहे, एल वन एल टू प्लस एम वन एम टू प्लस एन वन एन टू. सो ओके सो दिस विल बी युअर इक्वेशन, म्हणजेच काय झालं, हे सगळं वनच होणार आहे ऑब्व्हियसली, एल स्क्वेअर एम स्क्वेअर एन स्क्वेअर वन आपल्याला माहिती आहे. सो हे इथे डिनॉमिनेटरला काय येणार आहे, अंडर रूट वन इंटू अंडर रूट वन, सो ते युजुअली वनच आहे, ठीक आहे. सो ही गोष्ट एक लक्षात ठेवा, दिस इज अकॉर्डिंग टू डायरेक्शन रेशोज अँड दिस इज अकॉर्डिंग टू डायरेक्शन कोसाइन. सो एवढं मला वाटतं हरकत नाही लक्षात ठेवायला, सिम्पल आहे बघा. आपण बेसिक जेवढं आपल्याला माहिती होतं की दोन लाईन दिलेले असतील तर थीटा अँगल कॉस थीटाच्या हिशोबाने मी फाईंड करू शकतो, तेच लॉजिक इथे वापरण्याचा प्रयत्न केला. फक्त एल वन एक लाईन, एल टू एक लाईन, कार्टेशियन फॉर्ममध्ये त्याचे इक्वेशन लिहून काढले,
त्यानंतर डायरेक्शन रेशोज पकडले मी, ए वन बी वन सी वन विथ एल वन आणि ए टू बी टू सी टू विथ एल टू पकडले. आता ह्याच्या अलॉंग जर वेक्टर पाहिजे तर विंडोज डी वन अँड डी टू मला भेटून जाईल. सो तेच मिळवलं आणि साधा जो फॉर्म्युला माझा आहे तोच वापरून टाकला, बाकी काय ह्याच्यात वेगळा असं काही करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. ठीक आहे, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील. चला पुढे बघूया. आता एक नोट म्हणून आपण बघूया, काही एक इम्पॉर्टंट नोट म्हणून आपण लक्षात घेऊया की इथे पॅरलल आणि परपेंडिक्युलरिटीचे कंडिशन थोडेसे आपल्याला डिस्कस करायचे. आता पॅरलल आणि परपेंडिक्युलर, ठीक आहे. सो पहिलं आपण कंडिशन डिस्कस करूया ती पॅरललसाठी करूया. आता ज्यावेळी मला एखादा वेक्टर दिलेला आहे, डी वेक्टर दिलेला आहे आणि दोन लाईन दिलेल्या आहेत, ठीक आहे. आता मी असं म्हणू शकतो ना की हा डी वेक्टर आणि हे पॅरलल आहेत, ठीक आहे, इज पॅरलल टू दिस लाईन एज वेल एज दिस लाईन एल वन आणि एल टू, किंवा दिस डी वेक्टर इज अलॉंग एल वन अलॉंग एल टू असं म्हणू शकतो. सिमिलरली मी ह्याचे डायरेक्शन रेशोज काय म्हणू शकतो, ए वन बी वन आणि सी वन, याचे ए टू बी टू आणि सी टू. आता जर मी म्हटलं की ह्याच्या व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग जर गेलो तर ए टू बी टू सी टू हे भारी द्वारी काय असेल की ए वन बी वन सी वनचे काय असतील, मल्टिपल असतील, ह्याच्या पलीकडे तर वेगळं काय नसणार आहे, ठीक आहे. मग ह्याच्या अकॉर्डिंग याची कंडिशन बनणार ती एकदम इझी म्हणते की ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू इज इक्वल टू सी वन अपॉन सी टू. सो दिस इज द कंडिशन फॉर पॅरलर. ओके, सो सिम्पल आहे, दोन लाईन्स आहेत आणि एक थर्ड वेक्टर आहे, म्हणजे थर्ड वेक्टर नाही, दोन लाईन आणि एक थर्ड कंपोनंट आहे जो वेक्टर आहे तो एल वन ला पॅरलल आहे, एल टू ला पण पॅरलल आहे. ऑब्विसली आता मॅग्नेट्यूड मध्ये फरक असू शकतो, म्हणूनच म्हटलं की ए टू बी टू अँड सी टू कॅन बी मल्टिपल्स ऑफ ए वन बी वन सी वन. म्हणजे काय, थोडीशी लेंथ मध्ये फरक, म्हणजे थोडक्यात काय दाखवायचं झालं ना, तर हे जर दोन वेक्टर आहेत तर अजून एखादा वेक्टर एकदम मोठा असू शकतो, पण काय आहे की हा जो डी आहे तो याला पण पॅरलल आहे आणि त्या खालच्या वेक्टरला पण पॅरलल आहे, फक्त काय मॅग्नेट्यूड मध्ये फरक पडला तो का पडू शकतो. तर ऑब्विसली एखादा लॅम्बडा याला मल्टिप्लाइड असेल ना, याला एखादा लॅम्बडा मल्टिप्लाइड असेल तर लेंथ बदलणारच आहे ऑब्विसली त्याची, ठीक आहे. सो तेवढं आपल्याला काही कन्सिडर नाही करायचं, एवढं लक्षात ठेवा ही पॅरलल साठी कंडिशन आहे. आता परपेंडिक्युलर साठी बघून घेऊया, परपेंडिक्युलर साठी कंडिशन असेल. आता इथे बघा, परपेंडिक्युलरिटी साठी जेव्हा मी डिस्कशन करणार आहे, एक वेक्टर ह्याच्या अलॉंग गेला, एक वेक्टर ह्याच्या अलॉंग गेला, ठीक आहे. लाईन आपण म्हणूया ह्याच्या अलॉंग एक लाईन आहे, ओके, अलॉंग दिस वन लाईन आणि अलॉंग दिस एक लाईन आहे, आणि परत पुन्हा तेच डायरेक्शन रेशोज आपण एकाचे देऊया, ए वन बी वन आणि सी वन, आणि दुसरं घेतलं आपण ए टू बी टू आणि सी टू. पुन्हा हे डायरेक्शन रेशोज मी ह्याच्या अकॉर्डिंग दिले. आता थोडस एक विचार करा की अँगलच्या फॉर्म्युलाच्या हिशोबाने, अँगलच्या फॉर्म्युलाच्या हिशोबाने जर मला जर कॉस 90 डिग्री हवे असेल तर हे झिरो पाहिजे ना, मग हे झिरो पाहिजे म्हटल्यावर सिम्पल आहे, कंडिशन माझी इथेच तयार झाली, ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू शुड बी इक्वल टू झिरो. दिस इज कंडिशन फॉर परपेंडिक्युलरिटी, सिम्पल आहे. म्हणजे कसं फॉर्म्युलावरून आपल्याला इझिली या गोष्टी करू शकतात, लक्षात घ्या. हे झिरो असेल तर ह्याचा काय फरकच नाही पडत की डिनॉमिनेटरला काय येतंय, पण हे झिरो असेल तर ऑब्विसली इथे आपल्याला कॉस 90 डिग्री भेटणार आहे, तेच आपल्याला पाहिजे होतं की अँगल शुड बी 90 डिग्री बिटवीन टू लाईन. सो दिस इज द कंडिशन टू टेस्ट द परपेंडिक्युलरिटी बिटवीन टू लाईन्स, दिस इज द कंडिशन टू टेस्ट पॅरलॅलिटी असं म्हणा, ठीक आहे. सो हे नोट म्हणून एक कन्सिडर करा, ह्या कंडिशन आपल्याला प्रॉब्लेममध्ये युजफुल होतात, ठीक आहे. ह्याच्यावरती लगेच एक क्वेश्चन पण बघून घेऊया की एखादा क्वेश्चन जर ह्याच्यावर दिला असेल तर काय बघूया. पहिला अँगलवरती क्वेश्चन बघूया, फाइंड अँगल बिटवीन, ओके, काय दिलंय बघा, ए दिलाय आपल्याला 1 - 1 - 2, बी दिलाय आपल्याला 3 - 4 - 2, सी दिलेला आहे 0 - 3 - 2, आणि डी मला दिलेला आहे तो आहे 3 - 5 - 6. देन अँगल बिटवीन, फाइंड अँगल बिटवीन ए बी अँड सी डी असं विचारलं, ठीक आहे. आता ऑब्विसली हे पॉईंट दिलेले आहेत, हे मला वेक्टर फॉर्म मध्ये दिलेले नाही, म्हणजे मला ऑब्विसली कुठेतरी थोडंसं डोकं लावायचं आहे की ह्याला मला वेक्टर फॉर्म मध्ये घेऊन जाता आलं तर मला जास्त सोपं पडणार आहे, ठीक आहे. सो मी काय करतो, पुन्हा डायग्रामॅटिकली थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की ही एल वन पकडली, ही एल टू पकडली. आता एल वन म्हटल्यावर काय, मला एक गोष्ट माहिती आहे, ओके, की ए बी पकडा, ए आणि बी पकडून घ्या, ठीक आहे, आणि याला सी डी पकडा, ठीक आहे, सी आणि याला डी पकडा, एल वन एल टू, ठीक आहे. आता मला एक गोष्ट माहिती, जर मी ह्याच्या अलॉंग जर वेक्टर मिळवू शकलो, ह्याच्या अलॉंग एक वेक्टर मिळवू शकलो, तर कॉस थिटाचा फॉर्म्युला मला माहिती आहे, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू काय येणार आहे की त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट अपॉन मॅग्नेट्यूड. मग मी काय करतो, ए बी वेक्टर मिळवतो, ए बी वेक्टर मिळवलं काय सोपं आहे, 3 - 1 - 2 i, ओके. पहिलं ए बी नुसतं मिळवलं तरी फरक पडत नाही, ठीक आहे. वेक्टर ज्यावेळी म्हणतो ए बीचं फक्त जरा ए बी नुसतं असं काढलं ना तरी फरक पडणार नाहीये. काय आहे, तुम्ही तुमच्या
सोयीने काय ते फाइंड करा. आता 4 मायनस 1 म्हणजे 4 प्लस 1 5 आणि मायनस 2 मायनस 4 म्हणजे मायनस 4. ठीक आहे, मायनस 2 मायनस 2. आता हे झाल्यानंतर तुम्ही वेक्टर लिहा त्याच्या अलॉंग, काय फरक नाही पडत. कसं आहे, तुम्हाला जर ते असं आय जे आणि के लिहिताना जर कॅल्क्युलेशन मध्ये फरक पडणार असेल किंवा चुकणार असेल तर माझं सरळ म्हणणं आहे की यू कॅन गो फॉर दिस मेथड, हे थोडं जुगाड लावू शकता. दुसरा सी डी आहे, पुन्हा तसंच फाईंड करा. सी डी म्हटलं 3 - 0 सो इट विल बी 3, 5 - 3 म्हणजे 2, 6 - 2 म्हणजे 4. ठीक आहे, पुन्हा आता सी डी वेक्टर नाही सी डी, आता सी डी वेक्टर लिहून टाकूया ना. काय येणार आहे, 3i प्लस 2j प्लस 4k. आता हे दोन गोष्टी भेटल्या. आता ह्याच्यानंतर मला काय फार करायचं नाही, मला काय करायचं कॉस चा फॉर्म्युला लावून टाकायचा. ठीक आहे, सो मी लिहू शकतो कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू ए बी इंटू सी डी, दोघांचा डॉट प्रोडक्ट आणि दोघांचा मॅग्नेट्यूड. ठीक आहे, दोघांचा डॉट प्रोडक्ट आणि दोघांचा मॅग्नेट्यूड. आता दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा म्हटला ए बी इंटू सी डी, काय होणार आहे बघूया आपण. हे काय होणार आहे 6, ठीक आहे 6, हे काय होणार आहे 10, 6 + 10 इथे लिहितो, पुढे कॅरी फॉरवर्ड करू आणि -16. ओके, विषय संपला इकडे. हे काय झालं, ए बी काय झालं 6 + 10 - 16. आता ना मला हे सॉल्व्ह करायची गरज आहे का, ह्या थोडासा तुम्ही स्वतःचा वेळ इथे कसा वाचवू शकता बघा, की अरे हे तर वरती 0 आलं म्हणजे ओव्हरऑल आन्सर 0 येणार आहे, मग हे कशाला सॉल्व्ह करून माझं ताप वाढवा डोक्याला, अंडर रूट मध्ये लिहा ते करा, काही फरक पडत नाही, आन्सर काही होते, वरती 0 होते म्हटलं संपलाच विषय. म्हणजेच काय झालं, कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे जी काही आपण फिगर काढली ती चुकीची आहे, म्हणजे फरक नाही पडत चुकीची आहे ती, पण कसं आहे की ह्या दोन लाईन्स कशा आहेत, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, ए बी आणि सी डी ह्या लाईन्स परपेंडिक्युलर, काय अँगल दोघांच्या मध्ये काय आलं 90 डिग्री. ठीक आहे, सो ही एक गोष्ट कन्फ्युजन. आता ऑब्व्हियसली मला पहिला माहित नव्हतं की अँगल काय आहे किंवा काय नाही. ठीक आहे, ओके मला काय अँगल इथे माहित नव्हता की अँगल मला इथे थीटा किती आहे हा अननोन आहे मला, बरोबर आहे, म्हणून मी अशी फिगर काढले. पण आफ्टरवर्ड्स ऍटलीस्ट यू शुड रिलेट सम थिंग्स. ओके, तुम्हाला थोडस त्याच प्रॉब्लेम मध्ये अजून एखादी गोष्ट जर तिथे काहीतरी रिलेट करता येते ना तर ते बेटर आहे. आता असं की मला माहितीये मी ही जनरली फिगर काढणार, हा थीटा फाइंड केला, चलो सगळं, पण ह्याच्यानंतर एक छोटंसं कन्क्लुजन ड्रॉ करू शकलो ना मी की त्या दोन लाईन काय परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, कारण काय झालं, आता बघा पुन्हा परपेंडिक्युलरचीच कंडिशन इथे वर्क झाली. आता माहिती आहे मला आन्सर भेटले 90, म्हणून मी काय म्हणू शकलो की बाबा हे जेव्हा मी इथे मल्टिप्लाय केले आणि हे जर 0 आले झाला विषय. बघा इथे इथे आपण तेच बघितलं होतं की हा जर वरचा पार्ट 0 झाला अँगल मधला, बघा हा कॉस थीटाचा वरचा पार्ट जो आहे न्यूमरेटरचा पार्ट, हा जर 0 झाला तर लाईन्स कशा असतील परपेंडिक्युलर. इथेच बघायला मिळालं बघा की ह्या दोन लाईन्सचा जेव्हा डॉट प्रोडक्ट घेतला काय झालं, 0 आला. म्हणजे काय झालं, A1 B1 A1 A2 B1 B2 C1 C2 चा प्रोडक्ट ऍडिशन काय, 0, म्हणजेच त्या लाईन परपेंडिक्युलर. पण तसं फाईंड नाही करायचं, नाही तर तुम्ही म्हणाल जर असं असेल तर बरंच आहे, ए बी आणि सी डी काढतो, डॉट प्रोडक्ट घेऊन मोकळे होतो, संपला विषय. प्रोसिजर स्टँडर्ड आपली आहे तशीच ठेवायची आहे. पण एक मी सांगतोय की काय, जे मागे आपण अभ्यास केला किंवा जे मी एक्सप्लेन केलं ते रिलेट कसं होतं, एकाच प्रॉब्लेम मध्ये 4 कन्सेप्ट कशा लावता येऊ शकतात, तर असे. ठीक आहे, सो कळलं असेल उपसून इथपर्यंत, तर आपण पुढचा क्वेश्चन बघायला हरकत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय बघूया, इंटरेस्टिंग आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा दिलेलं आहे, सो दॅट द लाईन्स, ठीक आहे लाईन्स काय दिले बघा, 1 - x. हा आता ह्याच्यात एक कन्सेप्ट चांगली एक्सप्लेन होईल तुम्हाला, 7y - 14. कसं आहे, आपण एखाद्या गोष्टीला रश करतो, आपल्याला गोष्ट माहिती असेल तर ते आपल्याला इथे मागात पडणार आहे, हे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करायचं आहे. अँड 7 - 7x अपॉन काय दिले, 3λ इज इक्वल टू y - 5/1 इज इक्वल टू 6 - z/5. ठीक आहे, सो आता इथे बघा, इथे काय दिलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा सो दॅट लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता लगेच, आता जसं हे शेवटचं वाक्य वाचलं मला माहिती आहे 100% पब्लिक धावणार काय, ह्यांचं पहिलं मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे 0 होईल. कारण काय आहे, हे इक्वेशन ऑफ लाईन आहे, हे इक्वेशन ऑफ लाईन आहे, म्हणजेच हे काय आहे, x - x1/a1 इज इक्वल टू y - y1/b1 = z - z1/c1 आणि हे दुसरं काय झालं, x - x2/a2 तर y - y2/b2 आणि z - z2/c2 झालं. आताच बघितलं आपण की a1 a2 + b1 b2 + c1 c2 = 0, बरोबर आहे, जर परपेंडिक्युलर आहेत लाईन. तुम्ही लगेच काय करणार, चलो 3 × 3 म्हणजे चला 9λ. ओके, त्याच्यानंतर 2 × 2 म्हणजे 4λ आणि हे किती झालं, 55 इज इक्वल टू
0. ओके तुमचं हे आंसर आल्यानंतर लगेच तुम्ही काय म्हणणार, चलो आमचं काम झालं, ओके 2 × 1 आहे का, सो 4 × 2 लॅम्बडा. ठीक आहे, सो तुम्ही हे नॉर्मली हा तुम्ही विचार कराल हे चुकीचं आहे, दिस इज रॉंग, हे जे काय लॅम्बडाचं इथं व्हॅल्यू भेटेल तुम्हाला दिस इज ऑल रॉंग. कारण का, आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही नक्की काहीतरी ठरवा, सर तुम्ही आत्ताच बोललात की जर A1 A2 B1 B2 C1 C2 ऍड केलं 0 आलं तर ते परपेंडिक्युलर आहेत. मी माझं वाक्य नाही बदलत आहे, पण जरा इक्वेशन बघा, इक्वेशनवर लक्ष टाका. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे, हे स्टँडर्ड इक्वेशन आहे बघा, आणि कम्पेअर करा की बाबा हे आणि हे इक्वेशन स्टँडर्ड दिसतंय का. बघा मला इथे वाय एकटा आहे, नाही आहे, झेड एकटा आहे, नाही आहे, इथे तर एक्स पहिला पण नाही आहे, म्हणजे हे स्टँडर्ड इक्वेशन नाही आहे. आपल्याला ही जी कंडिशन आहे ना A1 A2 ही स्टँडर्ड, ओके स्टँडर्ड इक्वेशन सोबतच लावता येते, ऐऱ्या गेऱ्या कुठल्या पण इक्वेशन सोबत लावता येत नाही. म्हणजे जर मला हे जे डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आहे ते करायचं असेल तर सगळ्यात सिंपल आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की मेक युअर इक्वेशन इंटू स्टँडर्ड इक्वेशन देन प्रोसेस. ठीक आहे, सो चलो करून घ्यायची सुरुवात करूया. ओके सो पहिले इक्वेशन काय होतं, एक्स दुसरा होतं, सो मी काय केलं X-1 लिहिलं आणि निगेटिव्ह साईन डिनॉमिनेटर टाकून दिली. दुसरं काय केलं, Y-2 घेतो, वाय होता 7, डिवाइड करून टाकला, मग इथे काय होणार आहे 2 λ/7. हो दे हे थोडंसं खराब दिसतंय ना, दिसू दे, काय फरक नाही पडत आहे. तिसरं काय होतं, झेड ना, Z-2 इथे काय 10 ना, म्हणजे 2 लिहूया, 5 डिवाइड करून टाकूया, म्हणजे 11/5. हे झालं पहिलं इक्वेशन. आता दुसरं इक्वेशन काय होणार आहे, 7x, म्हणजे इथे पहिली गोष्ट 7 डिवाइड पण करायचंय आणि x पहिला पण आणायचा आहे, सो 7-1 केलं आणि मायनस काय होतं तिथं 3 λ/7. ठीक आहे, आता तुम्ही हे डायरेक्ट मी करतो, तुम्हाला वाटलं तुम्ही स्टेप बाय स्टेप करा, पहिला x पहिला घ्या, मग मायनस साईन द्या, मग 7 डिवाइड करा, ओके नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर काय होतो, Y-5, सो ठीक आहे, ह्याचा मला काय प्रॉब्लेम आहे, Y-5/1 हे ठीक आहे. आणि 6z, म्हणजे z परत उलटा आहे, म्हणजे Z-6 केला तर इकडे -5 करावं लागेल. ठीक आहे, कारण झेड सिंगल आहे, मला प्रॉब्लेम नाही. आत्ता इक्वेशन माझं स्टँडर्ड आहे बघा, X-X1 Y-Y1 Z-Z1 X-X2 Y-Y2 Z-Z2 / ABC काही असो, A1 B1 C1 A2 B2 C2 काही असो, पण हे जे वरच्या गोष्टी आहेत ना हे स्टँडर्ड पाहिजेत, ह्या मला इथे स्टँडर्ड आता दिसतात. नाव गो फॉर युअर कंडिशन, आता काय करायचं ते कंडिशन लावून घ्या. आता मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 9 λ/7 प्लस इथे काय होणार आहे 2 λ/7 आणि इथे काय होणार आहे, ओके -11 = 0. सो हे जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर काय होणार आहे, 9 × 11 λ/7 = 11, म्हणजे λ = काय होणार आहे, हा 7 इकडे गेला, 11 कॅन्सल, सो λ = 7. ठीक आहे, सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. म्हणजे बघा की क्वेश्चन आपल्याला बघितल्यानंतर जसं आपल्याला कळलं की यस, इफ दीज टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, आपल्याला लॅम्बडा फाईंड करायचं आणि लॅम्बडा डिनॉमिनेटर मध्ये दिसतोय म्हटल्यावर ही कंडिशन आपल्याला लगेच डोळ्यासमोर आली पाहिजे, A1 A2 B1 B2 C1 C2 = 0, हे प्लस प्लस प्लस. पण हे करत असताना बाबा रे माझं इक्वेशन स्टँडर्ड आहे का हे पण चेक करणं किती महत्वाचं होतं बघा. नाव इफ यू सॉल्व्ह दिस थिंग यू विल गेट समथिंग -5 λ = -5. ठीक आहे, आन्सर बघताना असं वाटतं, आता ऑप्शन मध्ये इथे ना -5 पण दिलेलं आहे बघा, ओके द ऑप्शन हॅड -5 इन द क्वेश्चन. मग असं असताना थोडासा विचार करा की इथे जर थोडासा डोळ्यावर पट्टी बांधून हे सॉल्व्ह केलं असतं ना, 4 मार्क गेली ते गेली, -1 झालं, म्हणजे 5 मार्क लूज केले फालतूमध्ये. ठीक आहे, सो ही गोष्ट अवॉइड करायची आहे, स्टँडर्ड इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा आणि मग काय ते A1 B1 C1 काय करायचं ते करून घ्या, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो दिस इज नथिंग बट इम्पॉर्टन्स ऑफ दॅट कंडिशन, जे परपेंडिक्युलरिटीची कंडिशन होती ती ही याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो अँगलचं पण दाखवलं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणि कंडिशन पण यूज करून दाखवलेली आहे. सो मला वाटतं एवढं इनफ आहे आजच्या लेक्चरसाठी, काय हरकत नाही आहे. उद्या पण आपण असंच एखादं सुरू करूया. ठीक आहे, एखादा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देऊन ठेवतो, बघा प्रयत्न करा सोडवायचं. फाइंड द अँगल बिटवीन डायगोनल्स ऑफ अ क्यूब, फाइंड द angle between diagonal of a cube. Okay, so this is your question. So हे तुम्ही डायग्राम वगैरे तुम्हीच काढायचे, मी काय काढून देणार नाही, तुम्ही डायगोनल वगैरे काढा, त्यातला अँगल थीटा मला फाईंड करून होमवर्क म्हणून पाठवा. आपण उद्याचं लेक्चर ह्या क्वेश्चनच्या डिस्कशन सोबत सुरू करू, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, अँड तुमच्याकडून आन्सर आले तर नक्कीच बेटर आहे. ठीक आहे, सो इन टुडेज लेक्चर मोस्टली व्हॉट पॉईंट्स वी हॅव कवर्ड इज नथिंग बट मेजरली जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आपण डायरेक्शन कोसाइन रेशोचंच कंटिन्युएशन आपण केलं इथे आणि तिथून आपण सुरुवात केली की बाबा मागच्या लेक्चरच्या ज्या गोष्टी होत्या त्या मला इथे इम्पॉर्टंट होत्या. एक प्रॉब्लेम बघितला आपण स्टार्टिंगला, त्यानंतर लाईन्स इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये एक पॉइंट दिलाय आणि एक पॅरलल वेक्टर दिलाय, दुसरं
ज्यावेळी दोन पॉइंट दिलेले आहेत आणि कुठलाही आम्हाला वेक्टर वेक्टर काय दिलेलं नाहीये आणि त्याच दोघांचं ट्रान्सफॉर्मेशन इन कार्टेशियन फॉर्म कसं होतं हे बघितलं. त्यानंतर त्याच्यावरती प्रॉब्लेम अँगल्स बघितले, फाइंड द अँगल बिटवीन टू लाईन्स. त्यानंतर बाबा पॅरलल आणि परपेंडिक्युलरची कंडिशन आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम. सो भरपूर पॉईंट आपण आज कव्हर केलेत, इम्पॉर्टंट आहे ते सगळे. सो हे प्रॉपरली स्टडी करा, लेक्चर प्रॉपरली बघा, दिलेलं होमवर्क पूर्ण करा आणि नक्की पाठवा, ठीक आहे. सो तुमचा आजचा टास्क हा होमवर्क आहे, फाइंड द अँगल्स बिटवीन द डायगोनल ऑफ क्यूब. आता पहिला क्यूब काढा आणि दोन डायगोनल ज्यावेळी जॉईन कराल त्यावेळी ऑब्व्हियसली एक कुठेतरी थीटा बनणार आहे तुमचा. सो तो थीटा मला हवा, ठीक आहे. सो ते तुमचं काम आहे पाठवणं. चलो भेटूया आपण डाऊट सेशनमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत चलो थँक्यू बाय.